रामकृष्ण हरी मंडळी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा भगवत भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा आणि या गाजलेल्या चॅनलवर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील तर पाहत रहा माऊली कीर्तन सोहळा
Thank you.
कल्पनेची बाधा न हो कोने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तयासावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननीत पाणी मंडन मंडलाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग Oh,
गंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण देची बंधु श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार आता विठाला विठाला अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कौणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण निवडला आहे बसा बसा वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत आहेत नामदेव महाराज. लक्ष देऊ नायका वारकरी संप्रदायाचं ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज आहेत. वारकरी संप्रदायातलं वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहेत. वारकरी संप्रदायातली शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा शांतीचा ज्ञानाचा वैराग्याचा विको कमी रवदे बोलताना प्रचार ज्यांनी केला ते नामदेव महाराज. आपल्या मराठवाड्यामध्ये परभणीच्या पलीकडून नांदेड जिल्हा आहे. कधी आपण नांदेडला गेलात तर नांदेडला गुरुद्वारा आहे ती पगडीवाल्या शीख लोकांची आहे. लक्ष देऊ नायका तर ते पगडीवाले जी शीख लोक आहेत त्या नांदेडच्या गुरुद्वारेमध्ये रोज भजन करतात कीर्तन करतात. तर ते कीर्तन जे करतात ते गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथाचं वाचन करतात त्यांच्या गुरुचं. तर त्या गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये नामदेवरायांची 52 पदं आहेत. नामदेवरायांचे अभंग गायल्याशिवाय पगडीवाले शीख लोक जीवन करत नाही. म्हणजे आपला संप्रदाय नुसता हिंदू पुरता नाही वारकरी संप्रदाय परराज्यात परधर्मात परसंस्कृतीमध्ये. कधी पंजाबला गेलात तर तिथं अमृतसर आहे. त्या अमृतसरला सोन्याचं मंदिर आहे सुवर्ण मंदिर म्हणतात त्याला. ते शीख लोकांचं आहे आपल्या हिंदूचं नाही. पण आपण जर कधी दर्शनाला गेलो तर तिथं घुमान नावाचं गाव आहे. त्या घुमान गावी नामदेव महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. कारण तिथं नामदेव महाराजांनी आपली कीर्तन केली. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगी. म्हणजे संप्रदायाचा प्रचार परराज्यात परधर्मात परसंस्कृतीमध्ये नेऊन घातला. त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. आणि नामदेवरायांच्या अभंग गातीतला हा पसायदान या प्रकरणातला अभंग आहे. याच्यामध्ये नामदेवरायांनी देवाजवळ पसायदान मागितलेलं आहे. तीन पसायदान आहेत संप्रदायात. एक ज्ञानेश्वर महाराजांचा आहे ते आपल्या पाठे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे पाठे आले तोषोणी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो. या मुलींच्या सुद्धा पाठे छोट्या छोट्या पाठे ना तुमच्या येताना पूर्ण शाळेमध्ये म्हणून घ्यायची. आता बंद झालं आमच्या काळात म्हणून घ्यायची. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाभो प्राणी जा. फार सुंदर पसायदान माऊलीनं जगाच्या कल्याणासाठी मागितलेला आहे.
तुकाराम महाराजांचं एक पसायदाने मागणी ते एक तुझं प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहेची मज देई आणि का तुझे काही न मागू देवा. आणि तशाच प्रकरणातलं एक पसायदान नामदेवरायांचं आहे आपण निवडलेल्या अभंगात. त्याच्यामध्ये पसायदान मागितलं म्हणजे मागणी मागितली की हे देवा समाज सेवा करणारा देश सेवा करणारा संतांची सेवा करणारा नामधारक पांडुरंगाची ज्याच्या मुखामध्ये भजन आहे जो देवासाठी जगतो देशासाठी जगतो धर्मासाठी जगतो गावच्या विकासासाठी जगतो त्याला भरपूर आयुष्य मिळालं पाहिजे. किती मिळालं पाहिजे म्हटले अकल्प आयुष्य. त्याची गणना संख्येमध्ये नाही कुठंच त्याची गणना नसली पाहिजे भरपूर आयुष्य त्याला मिळावं. कुणा कुणाला माझ्या सकळा हरीच्या दासा ही संत मंडळी सुखी असो किंवा ज्या मुखी निदान पांडुरंग असे ध्रुपद जे आहेत या लोकांना ते आयुष्य प्रदान झालं पाहिजे असं पसायदान नामदेवरायांनी मागितलेलं आहे. आपण त्या पसायदानाचा नामदेवरायांच्या अभंगाचा 9 वाजेपर्यंत अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या पवित्र अशा बाभळी गावाला. बरोबर आहे ना, बाभळीच गाव आहे. बाभळी गावी आज ज्यांचा जन्मदिवस आहे आपल्या गावचं भूषण ज्यांनी कर्तृत्व संपन्न काम केलं याच गावामध्ये जन्म घेतला अत्यंत गरीब कुटुंबामध्ये अतिशय अनुकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी खूप कष्ट केलं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मायबापाच्या पोटी जन्म घेऊन आपल्या परभणी जिल्ह्यातल्या या बाभळी गावामध्ये जन्म झाल्यापासून जसं कळायला लागलं तसे कष्ट करत पुढं जात राजकारणाचा वसा घेऊन गावाचा विकास झाला पाहिजे. परभणी जिल्ह्यातलं माझं गाव विकासामध्ये अग्रेसर असलं पाहिजे या दृष्टीनं काम करत करत आपलं जीवन बंडूबॉस असतील आमदार असतील खासदार असतील या साहेबांच्या वतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जो पक्ष आहे जो उद्धव साहेबांचा आहे अशांच्या पाठीमागं उभं राहून कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक पद असेल जिल्हा परिषद सभापती आरोग्य समितीचे सभापती असेल किंवा गावातल्या शाखाप्रमुखापासून ते परभणीचं शाखाप्रमुख म्हणजे जिल्हा प्रमुखापर्यंत मजल मारणं सोपं काम नाही महाराज. त्याला खूप भरारी घ्यावी लागते फार कष्ट घ्यावे लागतात समाज जोडावा लागतो अंतकरणामध्ये जागा करावी लागते लोकांच्या शब्दाचे बोलणे ऐकून घ्यावे लागतात. फार सोपं येते कठीण आहे फार. जसं एखाद्या दगडाला मूर्ती घडवायची असते तर त्या दगडाला खूप छन्नी आणि हातोड्याची मार खावे लागते. मूर्ती काय सहज तयार होते का महाराज? एखादी छान मूर्ती आपण पाहतो मंदिरात काय गोड मूर्ती आहे मग तिचं नाक तयार करण्यासाठी तिला खूप मार खावा लागतो. कायम ध्यानात ठेवा तुम्ही जर कधी लोहाराच्या दुकानात गेलात लोहाराच्या तर लोहाराच्या दुकानात जर त्याचं दुकान परभणीतून एखाद्या गाळ्यातून दुसऱ्या गाळ्यात गेलं नवीन दुकान स्थलांतर झालं तर त्याच्या जीवनात ते हातोडे बदलतात छन्न्या बदलतात नवीन बोर्ड बदलतो सगळं बदलतं. पण त्या लोहाराच्या दुकानात एक आयरन नावाचा जो आटम आहे आयरन ते कधीच बदलत नाही. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या उद्घाटनाला जाल ना आपण त्याला गंध लावतो उद्घाटन करतो मग तो म्हणतो महाराज नवीन हातोडे आणलेत महाराज नवीन छन्न्या आणल्यात नवीन ते आता ते पंखा नवीन आणलाय महाराज नवीन दुकान टाकलंय. महाराज ही जी आयरन आहे ना ही आमच्या पंजोबानं वापरली महाराज ही आयरन आमच्या आजानं वापरली ही आयरन माझ्या बापानं पण वापरली आणि महाराज आता ही आयरन मी सुद्धा वापरतोय. आपण त्याला विचारूया छन्न्या बदलल्या तरी हातोडे बदलले तरी आयरन कस काय बदलली नाही सगळ्या वस्तू तर तू नवीन आणल्यात सगळ्यांना गंध लावलाय सगळ्यांची पूजा केली आयरन मात्र तीच काय. त्यावेळेला तो लोहार उत्तर देतो महाराज ही आयरन सहन करते आयरन घाव सहन करते छन्नी घाव घालते मोडून जाते हातोडे घाव घालतात तुटून जातात लाल घाव पडतात पण ती आयरन मात्र कधी मोडत नाही कारण तिनं घाव सहन केलेले असतात. तसं घाव सहन करून माझं गाव जिल्ह्यात अग्रगण्य असला पाहिजे माझ्या गावाला प्रत्येकाच्या घरात नळ योजना आली पाहिजे माझा गाव सुजलाम सुफलाम असला पाहिजे या दृष्टीनं काम करणारे आपल्या गावचं भूषण ज्यांचा जन्मदिन आहे ज्यांना आपण अभिष्ट दिनाच्या सोहळ्याच्या शुभेच्छाच्या भाऊबीजीच्या दिवशी द्यायला आलोत दिवाळीच्या सणाच्या वेळेला हा अतिशय गोड स्तुत्य उपक्रम आपण राबवता आपल्या तरुणांची आपल्या सगळ्या गावकऱ्यांची श्रद्धा ज्यांच्यावरती आहे अशी माननीय गंगाप्रसादजी भाऊ म्हणजे अनेक
आणिराव भाऊ मला ते रस्त्याने येताना एक ठिकाणी चहा प्यायला थांबलो ते म्हटले असतो मी आणिराव भाऊकडे चालले की काय म्हणजे एवढी जाहिरात आहे तिकडे परभणीच्या ताडबोरगावला थांबलो होतो मी प्रसिद्ध पोह्यावाला एक जाता जाता चटका हाणाव म्हणलं आपला थोडासा तिथं त्यांची निस्त म्हटलं कुठं चालले महाराज म्हटलं बाभळीला चाललो ते म्हटले आणिराव भाऊकडे चालले की काय म्हणजे नाव प्रसिद्ध झालेलं आहे असे आमचे आणिराव भाऊ म्हणजे गंगाप्रसादजी यांच्या जन्मदिनाच्या यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला आपण या ठिकाणी उपस्थित आहोत स्वतः भाऊ बसलेले आहेत आपल्यातलं क्षणक्षण आयुष्य देवानं काढावं आणि अशा भाऊंना मिळू द्यावं आणि त्यांच्या हातून अशीच गावाची सेवा जिल्ह्याची सेवा अजून मोठे पद त्यांच्या जीवनामध्ये प्रदान व्हावे जिल्ह्याचं तालुक्याचं नेतृत्व करण्याचं भाग्य त्यांच्या जीवनामध्ये मिळावं या उद्देशातून हरिभजन हरिकीर्तन अन्नदान या गोष्टी माझ्या जीवनात घडाव्या आणि त्या सणाच्या पिरियडमध्ये सगळ्या गावकऱ्यांना मिळाव्या या हेतून अगदी भाऊंनी त्यांच्या समस्त परिवारांनी तरुणांनी त्यांची सगळी गावातील सरपंच मंडळी असतील उपसरपंच सदस्य या सगळ्या मंडळींनी आग्रह केला की आपण एक कीर्तनाचा सोहळा भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जन्मदिवसाच्या निमित्तानं तयार करूया आणि दरवर्षीच आपण करता त्याला अनुसरून यावर्षी साखरे महाराजांचं कीर्तन मिळतंय का असा आग्रह झाला आणि त्या दृष्टीनं आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत माझंही कीर्तन मिळालं आणि आज आपल्या बाभळी गावाला हे येण्याचा योग आमच्या जीवनामध्ये निर्माण झाला आमचे पंढरी महाराज कदम गुरुजी थोडीशी अडचण आहे त्यांना चाल म्हणून निघून गेले व थोडीशी घरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे जावं रस्त्याने येतानीच फोन आला त्यामुळे चाल म्हणून ते निघून गेले पण आमचे पंढरीनाथ महाराज कदम यांनी फोन केला संपर्क केला आणि भाऊंच्या या कार्यक्रमाला भाऊंच्या या विकासात्मक दृष्टीनं टाकलेल्या पावलाला जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं काम माझ्या वाट्याला आलं अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये गायक वादकाची काही कमी नाही कारण परभणी जिल्हा म्हणजे जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणच येते आपल्याकडं परभणी जिल्हा म्हणजे मराठवाड्याचा मानाचा बिंदू आहे श्वास आहे संप्रदायाला रंगनाथ गुरुजी जर कुणी दिले तर परभणीकरांनी दिले रंगनाथ गुरुजी परभणीकर हो मारुतराव महाराज दस्तापूरकर परभणी जिल्हा मोतीराम बाबा परभणी जिल्हा म्हणजे आपल्या भागातला परमार्थ असा सदृढ आहे हो कुठंही जा परभणी जिल्ह्यातला कीर्तनकार गायक वादक इकडं विकत आणायचीच नाही माणसं गावागावातच तयार आहेत ते महाराज जन्माला येतानाच परभणी जिल्ह्यातले लेकरं स्वरात रडत येतात पखवाज वाजतच येतात असे तयार असणारा हा परभणी जिल्हा आणि त्या परभणी जिल्ह्यामध्ये आमचे अमोल महाराज तुम्हाला माझं फार गोड आवाज आहे पहिली चाल म्हटले तुम्हाला धन्यवाद हरिभक्त परायण ओंकार महाराज कदम ना ओंकार महाराजालाही माझं वंदन पंढरी महाराजांना वंदन आपण सगळी उभी असणारी गुणवान टाळकरी महाराज मंडळी नावं माहिती नाहीत बरं पण सगळ्याबद्दल प्रेम आहे ज्येष्ठ मंडळी आहेत सगळ्यांना वंदन विष्णू महाराज काय सुंदर हात आहे तुमचा तुमचं नाव विष्णू महाराज यांचं कृष्णा का तुमचा शिष्य आहे वा वा म्हणजे विष्णू महाराजांच्या संस्थेतली माधाडे महाराजांच्या संस्थेतली कृष्णा महाराज काय तयार पकवास वा 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 विष्णू महाराज तुम्हाला वंदन आहे आमचं अशी मुलं तयार केली वा संस्था आहे त्यांची संस्थेचंही नाव पत्रिकेत आहे गोपालनाथ महाराजांचं त्यांच्या संस्थेतली ही विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये आमचे विष्णू महाराज त्यांची तयार असणारे कृष्णा महाराज विद्यार्थी दोघांनाही माझं वंदन आधी करून आपण बसलेली सगळी भाविक मंडळी बहुसंख्य माता मावल्या आमची शूटिंग करणारे संजय दादा बरोबर ना नाव विसरलो नाही माऊली कीर्तन सोहळा फार चांगलं चॅनल आहे बरं काय याला सबस्क्रायबर करा त्यांच्या चॅनलला ते बघा ती घंटी असती बारीक त्याला क्लिक करा त्यांचे सबस्क्रायबर वाढवा म्हणजे काय होतं आपल्याला जास्त पैसे मागत नाहीत मग ते त्यांना येत राहतात बरं का अगदी सुंदर चांगलं माऊली कृपा कीर्तन सोहळा त्यांचं चॅनल लगेच नंबर घ्यानंतर चांगलं शूटिंग करतात त्यांनाही माझं वंदन आधी करून माझ्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज आहेत ते आमची गाडी चालवतात आणि योगायोगानं मी आत्ताच भाऊंच्या चिरंजीवांना भेटलो बरं का काय गोड स्वभाव आहे तुमच्या मुलाचा दिसायलाच गोड येतो आणि तसा माझाही मुलगा आज कीर्तनाला आला तो तिकडे कोपरगावला असतो शिकायला मला म्हटलं बाबा तुमचं कीर्तन मला बघायचं सकाळी होतं नगरला संध्याकाळी परभणीला 6 वाजता गाडीत बसलो सकाळी आत्ता म्हणलं बाबा हे अवघड राव जरा म्हणलं आता तुला कळल जरा तुझा बाप कसा फिरतो ते तो पण आलेला आहे माझा मुलगा त्यालाही माझं बंद आपण सगळीजण भाविक मंडळी पुरुषवर्ग मातृवर्ग या भाऊंच्या कार्याला मुजरा करण्यासाठी भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या जीवनातला अनमोल वेळ खर्च करून आपण या ठिकाणी
बहुसंख्य लोक आहेत बघा, ग्रामस्थ मंडळीच गोड आहे, बॉस पण येणार आहेत पुढं. आपण सगळ्यांचं वंदन करूया, सिस्टीम चांगली आहे. चोपदार भालदार विनेकरी बहुतेक आता कोणाची नावं राहिली नसतील, आणि सगळ्यांची नावं आपल्या गंगरा प्रसारजी भाऊंच्या नावात आहेत असं आपण समजूया. गावामध्ये या चटई उचलण्यापासून तर या कार्यक्रमाला सुशोभित करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलंय, पंचक्रोशी असेल, परभणी जिल्हा असेल, त्रिधारा असेल, खूप गावाची नाव आहे. सगळ्या मंडळीला कोटी कोटी वंदन करतो. बहुतेक आता कोणी राहिलं नाही असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. असं कीर्तनच आम्ही कधी ऐकलं नाही, इतकं सुंदर कीर्तन आहे. फक्त सर्वांगाची कान करून ऐका विठ्ठला. लोकांमध्ये काही माणसं समाजासाठी जीवन जगत असतात, काही लोक देवासाठी जीवन जगतात, काही लोक देशासाठी जीवन जगतात. कोणत्या का वाईना दृष्टीनं आपण समाजासाठी जगलं पाहिजे? एक वाक्य सांगू, माणसाचा जन्मच त्याच्यासाठी, परोपकाराय इदम शरीरम. आपला जन्म जो झालाय तो काही मजा म्हणून थोडी झाला, टाइमपास म्हणून थोडी झाला, मग जो जन्म मिळालाय तो उपकार करण्यासाठी मिळालेला. माणसाचा जन्म कशासाठी आहे? म्हटले उपकारासाठी. तू का म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जया मध्ये सार, ताकाची उपकार तरी करा, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. आपल्या जवळचं देण्यासाठी जन्म आहे मार. म्हणून आम्हाला शाळेमध्ये कविता होती बघा, किसी के काम जो आए उसे इंसान कहते है, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते है. कुणाला माणूस म्हणायचं? कही सुख है कही दुख है, इसी का नाम जीवन है, किसी को अपना जो माने उसे इंसान कहते है. मराठी मध्ये मग त्याचं ट्रान्सलेट केलं कोणीतरी, खरा तो एकच धर्म जगाचे बांध कोरावे. नाही असं नाही, मला वाटलं असेल. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्याला जे मिळालंय ते आपण दिलं पाहिजे. मला गम्मत सांगू, 100 रुपये जर आपल्याकडे असतील ना तर 10 रुपये आपण समाजाच्या कामी आणले पाहिजे. 1000 रुपये जर आपल्याकडे मिळत असतील तर आपण 100 रुपये समाजाच्या कामी आणले पाहिजे. आपल्याला जर 10,000 मिळत असतील दिवसाला तर आपण 2000 रुपये समाजाच्या कामी आणले पाहिजे. एखाद्या वेळेला 25,000 रुपये जर दिवसाचे कीर्तन करायला मिळत असतील तर त्यानं 5,000 रुपये तरी समाजाच्या कामी आणले पाहिजे. खरंच सांगतो प्रत्येकाचं आहे महाराज, देत चला. आपल्या जवळचं तुम्ही काही पण द्या ते डबल होतं महाराज. याच्यात एक गंमत आहे, तुम्ही दिलं की डबल होतं आणि साठवून ठेवलं की त्याचं वीज बंद. खरं सांगतो, काही लोकांनी आमच्या पखवाज रेकॉर्डिंग करू दिला नाही, पोरांना दिलाच नाही. काही लोकांनी अशा चाली शिकवल्या, लय चांगल्या येत होत्या पण त्यांनी कुणाला शिकवल्याच नाही. येत होत्या, जवळ कुणी गेलं की ते त्याला मारून काढून द्यायचे, येऊ नको म्हणायचं. काही लोकांनी टाळच घेऊन द्याला नाही पोरांना, त्यांची इच्छा होती पण मंडपातच येऊ दिलं नाही, मंदिरातच येऊ दिलं नाही. परिणाम मेले ते माणसं, लोक मातीला नाही गेली त्यांची. ज्या लोकांनी दिलंय त्यांचे फोटो घरात लागलेत बघा. 750 वर्ष झालेत, तुमच्या खापर पंजोबाचं नाव कुणाला सांगता येणार नाही. इथं जे बसलेले आहेत त्याच्यापैकी कुणाला खापर पंजोबा माहित आहे? तुम्हाला असतो म्हणून माहिती आहे, खापर पंजोबा असतो आपल्याला. त्याच्या आधी ढोपर पंजोबा असतो, एक निपर असतो, त्याच्यानंतर पुढे अशी आपली परंपरा आहे. कुणाच्या तरी रक्तातून आपण जन्माला आलो, असं मागं जर आपण गेलो तर कुठंतरी थांबावं लागतं आपल्याला. आपल्याला सगळ्याची आपल्या खापर पंजोबाचा फोटो नाही घरात, काही काहीच्या घरात बापाचेच नाहीत,
बापाचे आजाचे कधी पंजाचे कधी ढोपर पंजोबा कधी निपर पंजोबा माहितीच नाही आपल्याला तो माझ्याकडे आहे का त्यांचे फोटो आपल्या घरात नाहीये पण 450 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या घरात का लावलाय तुम्ही तो बॅनरला इथं हे बघा ती वाढदिवसाला सुद्धा तुम्ही पहिला फोटो कुणाचा टाकला राजांचाच टाकला बरं महाराष्ट्रात कुठंही जा अहो ते आता एवढं मोठं आंदोलन म्हणून जरंगी पाटलाच चालू आहे तो बसलेला कुठे माहिती आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हो 450 वर्ष झालेत त्यांचा फोटो आहे 550-750 वर्ष झालेत ज्ञानोबारायांचा फोटो आहे हो ज्यांनी उपकार केलेत आपल्यावर त्यांचे फोटो लागतात फोटो काढा म्हणण्याची गरज नाही तुम्ही तयारी केली तुम्ही तुमचं दिलं की लोक तुमचा बर्थडे करतातच लोक तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतातच फक्त तुम्ही तुमच्या जवळचं दिलं पाहिजे जे देत नाही त्यांचं कुणी करत नाही आणि त्यांना लोक आठवणीत माझा एक मित्र आहे भाऊ आम्ही बरोबर शिकलो आळंदीला योगायोगाने काय झालं मी महाराज झालो तो मोठा व्यापारी हॉटेलचा व्यवसाय आहे त्याचं मोठे हॉटेल आहेत पुण्यामध्ये वेलकम नावाचे त्याचे हॉटेल आहेत फार श्रीमंत झालं प्रारब्ध असतं एखाद्याचं श्रीमंत झालं तर त्यानं मला 2 रूम भरून पैसे दाखवले होते 2 रूम भरून 10 बाय 10 ची रूम धरू आपण साधारण तेवढे रूम भरून त्याने मला पैसे मी म्हटलं अरे राजे हे पैसे साठवून ठेवू नको हे एकतर एखाद्या धर्मशाळेला दे एखाद्या चांगल्या अनाथ आश्रमाला दे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिकायला दे हे पैसे तू साठून कशासाठी ठेव तो म्हटला नाही अजून 5 रूमा भरायची गंमत आहे का 10 दिवसानं ते मोदी साहेबांना नोटाबंदी केली मला तुम्हाला खोटं वाट पैसे जाळून टाकावं लागले फेकून द्यावे लागले त्याची काढी लागली राग झाली त्याची म्हणजे तुमच्याजवळ सांभाळून ठेवलं मग पैसे असू द्या ज्ञान असू द्या विद्या असू द्या अहंकार जळून जातो महाराज राहतच नाही ते उलट तुमच्याजवळचं देऊन बघा तुमच्याजवळचं तुम्ही गावाला आता तुम्ही वाढदिवस करताय भाऊंचा त्यांनी प्रत्येकाच्या घरात तुम्हाला नळ आणलाय अहो परभणी जिल्ह्यात नळ योजना पहिल्यांदा ऐकली मी भाऊ पहिल्यांदा आमच्या बीडला नाही चांगल्या चांगल्या तालुक्यात अजून गेवरायला नाही आमच्या अजून चांगल्या चांगल्या शिरूर तालुक्यात नाही मग तुम्ही गावात जर नळ तुमच्या जवळ आलेलं पद त्याचा उपभोग तुम्ही गावासाठी करताय समाजासाठी म्हणून तुमचा वाढदिवस म्हणून तुमच्या वाढदिवसाला कीर्तन आहे म्हणून तुमच्या जन्मदिवसाला संत कथा आहे म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय मी कशासाठी सांगतो आपल्या जवळचं दिलं की वाढतं सांभाळून ठेवलं की त्याचं बीज बनतं माणसानं दिलं पाहिजे वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले तुमच्याकडे पाहुणे येतात अय पोरांनो पाहुणे येतात पाहुणे अमोल महाराज झालं का नाही पाहुणे येतात पण जरा कमी झाले पूर्वी यांच्या काळात जास्त यायचे आता जरा पाहुणे कमीच झाले मा त्याचं कारण काय झालं आमच्या बापानं मुलीच मारल्या महाराज मी रात्री धाराशिव जिल्ह्यात एक गोरेवाडी नावाच्या गावाला कीर्तन केलं बाप रे तिथं गेल्यावर मला माहिती झालं की त्या गावात मुलगीच नाही जन्माला जीव दिली नाही नवीन शिशूच नाही महाराज जुन्या ज्या आहेत त्याच का मुलीला मारलं महाराज लोकांनी एक विनंती करू मातांना तुम्हाला मुलगी फार महत्वाची मुलगी झाशीची राणी होते मुलगी प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती होते मुलगी जिजाऊ होते मुलगी अहिल्यादेवी होळकर होते मुलगी ज्ञानोबारांची आई होते मुलगी मुक्ताबाई होते मुलगी जर नसेल तर आजचा भाऊबीजेचा सण होणार नाही ना खरंच सांगतो आजचा संदेश घेऊन जा सांग ना आई मला कोण वाचवना तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना मुलगी म्हणते बरं सांग ना ग आई मला कोण वाचवना तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना दुनियेचा रंग मला कोण दावना तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना याई होईल मी मोठी शिकून शिकून याई ऐक ना ग होईल मी मोठी शिकून शिकून मारील भरारी पाखरी होऊन शाळेतून आल्यावरी काम करना तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार आई राखी पौर्णिमेचा येईल गसन माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावना तुझ्या विना जन्मासी
मला कोण घालणार. मारू नका मुलींना बरं, जरा जोरात वाजा, जोरात वाजा. कविता तेवढी गोड आहे का? ती मुलगी म्हणते मारू, मुलीला मारलं नाही. आता सध्या पाहुणे येत नाही, पूर्वी पाहुणे 22 वर्षाचा पोरगा असला ना गावात, अरारा बैलगाडीनं पाहुणे यायची. तुमचा मुलगा नवरदेव आहे म्हणतात, तुमच्या मुलाला आमची मुलगी द्यायची, असे पाहुणे यायचे. आणि त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले सगळे माझ्याकडे, ऐका जर लय गोड आहे बरं का. दिल्यानंतर कसं नाव होतं, कुणी दिलंय, आणि ज्याने दिलंय त्याला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे. कुणाला आयुष्य वाढून मिळावं, कुणाच कुणालाही नको, कुणाला पाहिजे आयुष्य वाढून त्याच्यासाठी सांगतो ऐका. पहिली पायरी आहे कुणाला पाहिजे आयुष्य, ऐका. पाहुणे आले होते बैलगाडीनं, घरामध्ये गेले ते. भगतसिंहाचं घर होतं, वयावर्ष 23 होतं त्यांचं. आणि त्यांनी ते पाहुणे आलेले पाहिले, आईनं त्यांनी विचारलं का हो कशासाठी आलात, म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न करायचंय ना, त्याला पाहिलं असं का. बरं 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 बरं, भगत इकडे तुला पाहायला पाहुणे आले, ही 50 नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा, आपल्याला बाजार करून आण, आपल्याला पाहुण्याला जेवू घाले. पूर्वी काय असायचं, पाहुणे पसंत करू नाही तर नाही करू, पण जेवण असे. आता महाराज पोह्याचाच काळ आला म्हणा, आता ती पोहे बी नाही राहिले मला, कालच नाही राहिला. पूर्वी फार प्रेम असायचो ना एकमेकाला जेव, आता हे भाऊबीजेपासून आपल्याकडे लोक फराळाला यायची, आता कोणी कोणाला बोलवत नाही महाराज. शेजारच्यालाच मिळणं 20 वर्ष झाले, आपल्या शेजारी कोण राहत आहे, असं शहरात वातावरण झालं महाराज. खेड्यातलं अजून बरं आहे, अजून तुम्ही दिवे लावतायत आजच्या दिवशी, काही काहीने फक्त दिवाळीच्या दिवशी दिवे लावले, बंद झाले शहरातले दिवे महाराज. हळूहळू आपली संस्कृती धोक्यात आली, हळूहळू आपलं वातावरण धोक्यात आलं. एवढी कीर्तन परंपराच थोडी बरी आहे की ते अजून समाजाला सांगते या गोष्टी करायला. फार गरज आहे बरं का भाऊ, फार आनंद वाटला तुम्ही वाढदिवसाला कीर्तन ठेवलं, नाही तर कुणी वाढदिवसाला मग गौतमी पाटील आणायला लागले, कुणी वाढदिवसाला कुठं तमाश. माझा विरोध नाही कुणाला आणू नका, ज्याची त्याची कला आहे, मला काय कुणाच्याबद्दल बोलायचं नाही. पण कीर्तन जर ठेवलं तर कदाचित बसलेल्या समाजाला एखादं उदाहरण कळतं, त्याद्वारे जगण्याचा मार्ग कळतो. महिला कळतात, भगतसिंह कळतो, तानाजी कळतो, शिवाजी राजा कळतो, कीर्तन त्याच्यासाठी आहे. हो भाऊंनी काय मला आग्रहपूर्वक का बोलवलं या परिवारानं, का बरं हे कीर्तन करायचं आपल्याला, हे शिकण्यासाठी आहे. पोरांनो ऐका, हो भगतसिंहाला आवाज दिला, भगत अरे 50 नोट घे, बाजाराची पिशवी घे, जा गावातून बाजार करून आण, आपल्याला पाहुण्याला जेवू घालायचे. हो ती बाजाराची पिशवी घेतली, 50 नोट घेतली, आईचं ऐकून निघाले. रस्त्याकडे चलता चलता 50 नोटीकडे बघायची, पिशवीकडे बघायची, नोटीकडे बघायची, पिशवीकडे बघायची, विचार करायची, या 50 रुपयाचा बाजार जर मी पिशवीमध्ये भरला तर हा बाजार घरी जाईल, आई या बाजाराचा स्वयंपाक करेल, आणि आईनं जर स्वयंपाक केला तर आलेले पाहुणे जेवण करतील, पाहुण्यांनी जर जेवण केलं तर मला पसंत करतील, मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल, आणि लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्या परभणी जिल्ह्यात कसं आहे, अय लग्न झालेले बोला ना, ऐकावं लागतं ना. मलाच ऐकावं लागतं तर तुमचं काय घेऊन बसले, मला सगळ्याला ऐकावं लागतं. त्याचं कारण काय, नवरा बायको ही रथाची दोन चाक आहेत बरं का, त्याचं मागं पुढं चालत नाही. आता ते पूर्वी व्हायचं, आता जुन्या काळातल्या लोकात ताकद नव्हती, पण ते आता संपलं. ते आता 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 आपल्याला कुणाला पदर घ्या म्हणण्याची ताकद, आपलीच बायको घ्या ना, दुसऱ्याला कसं सांगणार आपण. असा काळ आला आता ऐका, दोन रथाची चाक आहेत नवरा बायको, ते मागं पुढं चालत नसतात. एखादी बाई जर एखाद्या नवऱ्याला म्हणत असेल, मालक ओ मालक दारू पिऊ नका, मालक मालक तुमचं आयुष्य सगळं दारूमध्ये गेलं, मालक नांदायला आले होते ना मालक, तेव्हा 11 एकर जमीन होती मालक आपल्याला, मालक तुम्ही 8 एकर जमीन दारूपाई घालवली मालक, मालक दारू तुम्हाला पित नाही मालक, मालक दारूनं तुमचं घर पिलंय मालक, लक्षात ठेवा मालक, आपल्या मुलीचं लग्न जवळ आलंय मालक, मालक पोरांचे शिक्षण राहिलेत मालक, दारू पिऊ नका मालक, ऐका माझं आता झालं ते जाऊ द्या, आजपासून पिऊ नका. अशी जर एखादी माता नवऱ्याला सांगत असेल तर का ऐकू नये. उपदेश भल त्या हाती, तुकोबाराय म्हणतात कुणी सांगू दे ऐकलं पाहिजे. एखादा आपल्याला कुणी समजून सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. ऐका रे, मला तर बाईचं ऐकायचं नाही का. मी वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड पाहिलं होतं, इंग्रजांनी बेछूट गोळ्या सोडल्या होत्या, हजारो हिंदुस्थानी मातीला पडले होते, आणि लाल झालेली माती मी हातामध्ये उचलली होती, आणि मातेची शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल मा. आज तर माझ्यावर वेगळाच प्रसंग आला, माझ्या हातात बाजाराची पिशवी आहे, माझ्या हातामध्ये जर ही पिशवी भरली तर एखाद्या वेळेला मला लग्न करावं लागेल, बाईचं ऐकावं लागेल, माझी शपथ बाजूला राहील. भगतसिंहानं 50 नोट खिशामध्ये घातली, ऐका बाभळीकर, हो ती हातातली पिशवी फेकून दिली, आणि ते स्वतंत्र क्रांती सेना नावाच्या पक्षामध्ये दाखल. बसा बस या, विठाला विठाला विठाला.
पिशवी फेकून दिली, ते स्वतंत्र क्रांती सेनेमध्ये दाखल झाले. इंग्रज चले जाओ, इंग्रज हटाव या मोहिमे अंतर्गत त्यांनी काम केलं. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये ऐका गावकरी, त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि त्या काळातल्या इंग्रज सरकारने त्यांना 25 दिवसानं फाशीची शिक्षा जाहीर केली. बघा किती वाईट झालं. फाशीची शिक्षा म्हणजे गळ्याला फास लावायचा आणि भगतसिंहाला मारून टाका अशी शिक्षा मिळाली. आता दिवस जवळ यायला लागले. आता फाशीचा दिवस 5 दिवसावर आला, आता फाशीचा दिवस 2 दिवसावर आला. त्यांची आई भेटायला आली. आईनं तो कठड्यातला पोरगा पाहिला, जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी पाहिली आणि हंबरडा फोडून आई रडायला लागली. आणि त्या भगतसिंहाचं आई म्हणायला लागली, अरे भगत मी तुझी आई आहे. आईचं रडणं पाहिलं. भगतसिंहानं आतून हात बाहेर काढले, आपल्या आईचे डोळे पुसले आणि आतून ते भगतसिंह म्हटले, मा रोना नाही मा, मा रोना नाही मा, मा रोना नाही मा, तू विरो की मा है, मा तू शुरो की मा है, मा विरो की मा कभी रोती नहीं मा, मा शुरो की मा कभी रोती नहीं मा, रोना नहीं मा. त्या आई म्हणत होती, भगत तू कधी कुणाचा बाप झाला नाही, तुला आईचं आणि बापाचं प्रेम कळणार नाही. भगतसिंह म्हणत होते, कळतंय बघ आई मला, तू आई आहे. 9 महिने 9 दिवस तू मला दगडासारखं सांभाळलंय, मला जन्माला घातलंय आणि तुझ्या समोर मला हे फासावर देणार आहे. तू रडणार आहे मला माहिती आहे, पण याच्यासाठी रडू नको, कारण आई मला रडत रडत फासावरती नाही जायचं, मला हसत हसत फासावरती जायचं. ऐका रे तरुणांनो, आता फाशीचा दिवस उजाडला. तो जेलर आणायला गेला. ज्या दिवशी जेलर आणायला गेला ना, तो भगतसिंह व्यायाम करत होता. महाराज त्याला फासावर द्यायचं होतं भाऊ, तो व्यायाम करत होता, बैठका मारत होता, दंड ठोपटत होता, सूर्य नमस्कार करत होता. त्या जेलरनं आणायला गेलेल्या जेलरनं डोक्याला हात लावला. त्या सुखदेवाला, त्या भगतसिंहाला, त्या राजगुरूला पाहून तो भगतसिंहाला तो जेलर म्हटलाय, भगत अरे व्यायाम तर बॉडीसाठी ना रे, बॉडी तर जगण्यासाठी लागते ना रे. मी तर तुम्हाला न्यायला आलोय, 1 तासानं तुम्हाला लटकवायचं आहे, तुम्ही मरून जाणार आहे. व्यायाम करून काय फायदा? अरे व्यायाम जगण्यासाठी असतो रे भगत. व्यायाम करून काय फायदा भगत? अरे आता व्यायाम करून काय फायदा? 1 तासानं फासावर जायचंय भगत. ऐका रे, कुणाला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे? कुणासाठी आयुष्याची प्रार्थना आहे? कोणत्या माणसाला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे? एका वाढदिवसाला आलात ना, मग घरी घेऊन जा पोरांनो. ऐका रे दादांनो, माझं काय उत्तर आहे त्या भगतसिंहाचं? भगतसिंह म्हणतात, बरोबर आहे जेलर, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं मरायचे, व्यायाम करून काय फायदा? बरोबर आहे, पण ते काय म्हटले? आमची आई आली होती ना काल, ती आमची आई रोज तिच्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. तर मंदिरातल्या देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची रोज टोपली भर फुलं तोडून आणते आणि आमची माय तिच्या देवाला त्या टोपलीतले सगळे फुलं वाहत नाही, जेलर त्याच्यातलं एक ताजं फुल बाजूला काढते, एक स्वच्छ फुल बाजूला काढते, न सुकलेलं फुल बाजूला काढते. आणि प्रयत्नपूर्वक आमची आई तिच्या देवाच्या पायावर ताजच फुल वाहते. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. ऐका ना जेलर, आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, तर आम्ही आमच्या देशासाठी आता जाणार आहोत. आम्ही असं सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ? आम्ही व्यायाम करून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी पोरगा फासावर गेला. आईच्या आईच्या गर्भात आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगिन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी सरदार म्हाला काय कुणाची भीती. वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणारी पोरं व्यायाम करून जातात. तुकोबा राय, ज्ञानोबा राय आदि करून संत म्हणतात, अशा लोकांना आयुष्य वाढून मिळालं पाहिजे.
आयुष्य मिळावं. कुणाचा? शूर वीर संत साधू अकल्प आयुष्य व्हावे. तया कुळा जो देशासाठी जगतोय, माझा प्राण गेला तरी 72 पण माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, यांना आयुष्य वाढून पाहिजे. जो दुसऱ्याच वाटोळ करतो त्याला कशाला आयुष्य पाहिजे? काय कामाचा तो? अशाला आयुष्य मिळालं. या सातारा कोल्हापूर परिसरात एक भाऊराव पाटील होऊन गेले. आपल्या पोरांना हे लोक माहिती असले पाहिजे. ते भाऊराव पाटलांनी काय काम केलं माहिती आहे का? त्या काळातल्या बहुजन समाजाच्या पोरांना शिक्षण मिळत नव्हतं. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, ब्राह्मणाला मिळायचं. मुस्लिम हे जे आपल्या देशात लोक, त्यांना त्या काळामध्ये शिक्षण मिळत नव्हतं. ब्राह्मण लोकांना मिळायचं. ते आता लावू नका बरं. काय होतं, त्या काळातल्या घटना आता लावायच्या नाही, नाही तर मग आता भांडण होईल. महाराज ज्ञानोबरांना त्रास दिला म्हटले ब्राह्मणांनी त्या काळात, मग त्यांना आता आपण मारायचं का? कसं चालेल असं? लोक येडे आहेत आमचे. त्या काळातला इतिहास आता नाही. त्या काळात ते अफजल खान बरोबर होता, आता नाही भांडण करायचं. ते त्या काळात होतं, तेव्हाचं आता लावायचं नाही. कसं चालेल महाराज? अजिबात चालणार नाही. पुन्हा ऐका, त्या काळामध्ये बहुजन समाजाच्या पोरांना शिक्षण मिळत नसायचं. ते पाटील, भाऊराव पाटील, त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांचं शिवाजी महाराजांवर प्रेम होतं. महाराज आपल्याकडं प्रत्येकाचं प्रत्येकावर प्रेम असतं. पाहतो काही काही पोरांचं इतकं प्रेम आहे शिवाजी महाराजांवर, टी शर्ट घालणार, काही बिल्ले लावणार, काही ते गळ्यामध्ये. मला शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. मी राजाचं बनूनच घेतलेलं आहे राजा माझ्या गळ्यात. मला राजा दुसरं काही आवडत नाही. मला शिवाजी महाराज खूप आवडतात. त्यांचा इतिहास इतका वाचला, इतिहास नाज राजांचा सापरूस तर मी वाचतोच महाराज, मला आवडीच आहे. ऐका, ज्याचं त्याचं प्रेम असतं तसं त्या भाऊराव पाटलांचं शिवाजी महाराजांवर लय प्रेम. महाराज लय प्रेम. म्हणून त्यांनी काय केलं, गोरगरिबांच्या पोरांसाठी शिक्षण संस्था काढल्या. ते आमची विष्णू महाराजांची संस्था आहे, बरोबर आहे महाराज. आमच्या जोग महाराजांची संस्था आहे आळंदील. मी त्या संस्थेचा विद्यार्थी आहे, बरं का. आमच्या संस्थेचा एक नियम आहे, तुम्हाला सांगतो. काय? विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. पाहिली का अशी संस्था भाऊ तुम्ही कुठं? ऐ, विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. मी ज्या संस्थेत राहिलो ती संस्था अशी आहे, तिथं तुमची जात विचारली जात नाही, फक्त नाव विचारलं जातं. मधुकरी मागून राहायचं, अभ्यास करायचा, पखवाज शिकायचा, गायन शिकायचं, अभ्यास करायचा, ग्रंथ वाचायचे, ज्ञानेश्वरी गाथा पाठ करायचा. ही जी संस्था आहे त्याच धर्तीवर त्यांनी काढली. विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. मग आता ज्या संस्थेला फीस नाही त्याचा पैसा त्यांना जेवण कुठून मिळणार? त्या राहणाऱ्या पोरांना, गोरगरिबांना, गावातले लोक आहेत ना, धान्य नेऊन द्यायची. अशा संस्थेला मदत करतात लोक. गोरगरिबांच्या एखादा अनाथ आश्रम असाल तर मग तिथं आपण जातो, त्यांना आपल्या जवळचं देतो. तसं लोक धान्य नेऊन द्यायला लागले. पण काय झालं, मोठा दुष्काळ. त्या काळात दुष्काळ पडायचे. आता दुष्काळ आहे पण जाणवत नाही, कारण लोक आता कुठून तरी पैसे, कुणी मुंबईला जातं, कुणी शहरात जातं, कुणी. त्या काळात नव्हतं महाराजास. एकदा दुष्काळ पडला ना, धान्यच उगत नसायचे. जुन्या लोकांना विचारा. आणि दुष्काळ पडल्यामुळं संस्थेला जे धान्य जायचं ना साहेब, ते जायना हो. मग पोरं उपाशी मारायला लागली. मग आता काय करायचं? पोरं तर शिकवायची, इंजिनियर करायची, डॉक्टर करायची, मुली शिकवायच्या, मुलं शिकवायची, पायावर उभी करायची. कोणाला आयुष्य वाढून मिळावं एवढं सांगणार मी तुम्हाला. कोणत्या कोणत्या लोकांना आयुष्य वाढून मिळालं पाहिजे एवढंच तुम्ही आज शिकून जाणार आहे. फार गोड आहे. ऐका 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 ऐका. मग त्यांनी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र मोडलं. हो काय माणूस असेल महाराज, स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि एक महिना गरिबाच्या पोरांना जीव घातलं. काय माणसं महाराज, जीव खरंच गाडी. अशी माणसं लाखो वर्षातून जन्माला येतात. इथं आपल्या पोराची फीस भरायला आपल्याला बायकोचं मंगळसूत्र मोडावं लागतं. आता काय काळ आला महाराज, आपल्याला फीस भरायची ना, आपलं सोनं मोडावं लागतं आपल्या बापाने आज्यानी केलेलं. काय काळ असेल, स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र मोडलं महाराज मंडळी. आणि त्या भाऊराव पाटलांनी लेकराला शिक्षण दिलं. काही पोरं डॉक्टर व्हायला लागली, काही पोरं शिकायला लागली. पुन्हा एक वर्ष दुष्काळ पडला. आता मात्र वाईट झालं. आता लोकांनी जे धान्य मिळायचं ते बंद झालं. काय करावं म्हणून एका श्रीमंत सावकारानं भाऊराव पाटलांना पत्र पाठवलं. पत्रामध्ये लिहिलं, भाऊराव पाटील, उद्या सकाळी पहिल्या यष्टीनं साताऱ्याला या. आम्ही खूप श्रीमंत आहोत, भरपूर धान्य, मनची मन ज्वारी आमच्याकडं आहे. एक टॅम्पो भरून धान्य तुमच्या पोरांना खायला आम्ही देतो. लय आनंद झाला हो,
लईच आनंद झाला, हृदयामध्ये आनंदच मावेना नाचायला लागले. माझ्या पोरांना जेवण मिळणार, माझ्या पोरांना जेवण मिळणार म्हणून ते भाऊराव पाटील सकाळी पहिल्या चेष्टीनं तिथं गेले. सावकार श्रीमंत होता भाऊ, मोठं व्यासपीठ लावलं होतं, असं मस्त सिस्टीम लावली होती, 500-600 लोक गोळा केली होती, बारीतली खुर्ची लावली होती, झरीचा फेटा आणला होता, शाल आणली होती, मोठा हार आणला होता, तुम्ही आत्ता जसा आणला तसा सगळे स्वागताची तयारी. त्या भाऊराव पाटलांना खुर्चीवर बसवलं, माझ्याकडे बघा, गळ्यामध्ये हार घातले, झरीचा फेटा बांधला आणि माईकवर ते सावकार म्हणायला लागले, वा भाऊराव काय तुम्ही माणसं आहेत, स्वतःच्या बायकोचं मंगलसूत्र मोडता आणि पोरांना शिकवता, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. भाऊराव तुमच्यासारखी माणसं खरंच कर्मवीर आहेत, उगच का तुम्हाला कर्मवीर म्हणतात, वा 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 वा. काळजीच करू नका म्हटले, तुम्हाला तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, काळजी करू नका, आम्ही श्रीमंत आहोत, आज तर एक टॅम्पो भरून देतोच पण अजून पुढं तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा सुद्धा देतो, टेन्शनच घेऊ नका. टाळ्यांचा कडकडाट झाला, सगळे खुश झाले, आनंदी आनंद झाला, सगळ्याला बरं वाटलं, धान्य मिळणार, पोरांचं जीवन भागणार, पोरं शिकणार असं झालं. पण बोलता बोलता सावकार म्हणले, पण पाटील हे सगळं मी देतो तुम्हाला पण माझी एक आट आहे. हे आट म्हटलं की त्या भाऊराव पाटलांनी वर पाहिलं, कारण जुन्या काळातले लोक आटीला शब्दाला वचनाला घाबरायचे. आता कशाची आट आणि कशाचं वचन, काही राहिलं नाही महाराज. आता तुम्हाला काय बोलावं मी याच्याबद्दल, तुम्ही त्याच्यातले मातबर माणसं कुठं सर, 50-50 वर्षाची माणसं गेली हो महाराज, हो बेकार वाटतं महाराज, काही राहिलं नाही महाराज, शब्द नाही. तुम्ही तुमच्या मित्राला असे 1000 रुपये सोडा फोन पेला, तुमच्या मित्राने तुम्हाला अर्जंट मागू द्या, परभणीत आलोय रे, लईच दवाखान्याला गरज रे, 2000 रुपये टाक रे, ते तुम्हाला परत कावाच देत नाही महाराज, राहिलंच नाही महाराज. आटन वचन शब्दन ते काळच निघून गेला. ते भाऊराव पाटील म्हटले, ओ सावकार तुम्ही धान्य द्यायला लागले आम्हाला, पण तुमची आठ सांगा, आठ काय ते कळू द्या आम्हाला, जमते का बघू. नाही म्हटले जमणार आहे तुम्हाला, फार सोपी आहे, काय आटे कुणा काय आटे काही नाही म्हटले, तुम्हाला धान्य देतो अजून लागल्यावर देतो, टेन्शनच घेऊ नका, किती दुष्काळ पडू द्या मी देतो, पण का ऐका ना म्हटले. माझी एक आटे, तुमच्या संस्थेला जे शिवाजी महाराजाचं नाव दिलंय का, फक्त तेवढं बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. आर लालच डोळे झाले बो त्या भाऊराव पाटलांचे, डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यातले हार खाली टाकले, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला. कुणाला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे ऐका, आणि लाल डोळे करून ते भाऊराव पाटील असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधीच बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्य मी एकही पोरगा शिकवणार नाही, आशाला कल्प आयुष्य भावित,
कल्प आयुष्य व्हावी अशा लोकांना मिळाव. नाही घेतलं धान्य त्यांनी, इथं 500 रुपये दिले तर महाराज दुसऱ्या गावाला चाललं. किती वाईट काळ आला कल्पना करून पहा. गरज असताना सुद्धा घेतलं नाही महाराज, यांना मिळावं अकल्प आयुष्य व्हावी तया कुळा, यांना मिळालं पाहिजे आयुष्य. त्या कैकईनं पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. सबदा बरस राम वनवासी, जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. गादीवर बसणारा राघव म्हणून माणसानं लय अहंकार करू नका. विश्वाच्या मालकाला सकाळी माहिती होतं मला गादीवर बसायचं आहे, आणि त्याला संध्याकाळी कळतं की आता गादीवर नाही, 14 वर्ष वनवासात जायचं. सुखदुःखाला सांभाळायला शिका. चढ उतार जीवनामध्ये येत असतात बरं. एखाद्या दिवशी तुम्हाला भगवान वर नेतो तर कधी खाली आणतो. प्रारब्ध आहे महाराज, चालत राहतं, नाराज होऊ नका, कधीच दुःख करू नका, चालत राहतं महाराज. त्या अमिताभ बच्चनला माहिती ना, अमिताभ बच्चन पोरण रेडिओची मुलाखत द्यायला द्यालता रेडिओवर बोलायला, रेडिओ रेडिओ आकाशवाणी, आकाशवाणीला त्याला घेतलं नाही, म्हटलं तुमचा आवाज लय जाड आहे. अमिताभ बच्चनला ए पोरा हो, रेडिओला आवाज जाड आहे म्हणून घेतलं नाही. आता त्याची जाहिरात करायला 50 कोटी रुपये लागतात 1 मिनिटाच्याला. चढ उतार जीवनामध्ये येत असतात, अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. एखाद पायरी उतरलात, लोकांनी नाव ठेवलं म्हणजे लगेच मागं सरकू नका. हो, राजकारणात राहा, समाजकारणात राहा, प्रयत्नशील राहा, अभ्यास करत चला. एक दिवस यश मिळतं महाराज, नक्कीच मिळतं. बघा किती उदाहरणं सांगू महाराज तुम्हाला, लक्षात ठेवा गड्या. फार गरजेचं आहे बरं. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडी अभ्यासे केले, म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. ज्ञानोबरांच्या ओव्या फार सुंदर आहे. आपण प्रयत्न आणि प्रारब्धावर राहू नका, मिळाली अपेक्षावर राहू नका. प्रयत्न करा, ताकद लावा, अभ्यास करा. ज्याची बुद्धिमत्ता जो ताकद लावतो, बुद्धिमत्ता लावतो, तो मोठा होतो. प्रयत्न करणारा मोठा असतो, प्रारब्धावर जगणारा नाही. प्रयत्नानंच मोठा होता येतो. रियाज जर केला नाही ना तर तुम्हाला वाजवता येणार नाही. मी जर अभ्यास केला नाही ना तर तुम्हाला मला सांगता येणार नाही. तुम्हाला चाली का म्हणता येतात, तुम्ही त्याचा अभ्यास केला. हा पोरगा इतकं चांगलं सिस्टीम लावतो, त्यानं अभ्यास केला त्याचा. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास फार गरजेचा आहे. अभ्यास करत चला, आपोआप मोठं होतं महाराज. म्हणून कधीतरी रामायण वाचा, तुम्हाला फार आनंद मिळेल. लई म्हणून गर्व करू नका. सध्या माणसाला लई गर्व झाला, लई वाईट वाटतं. या भाऊसारखी फार कमी माणसं पाहायला मिळतात जगात, की ते अजून जमिनीवर चालतात, गावासाठी जगतात. काय नाही तर महाराज, सरपंच झालेला माणूस रामराम घालायला तयार नाही. रामराम वाईट आहे महाराज. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, नाही गर्व करत जाऊ नका. आपण माटीचे पुतळे आहोत. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, अरे तेरी औकाद क्या, तेरी क्या शान है. गर्व करू नका, मातीत जायचे. बघा शरीराची होय माती, शरीराची
पंडित अभिनव गंधर्व खंडाळकर गुरु तुम्ही त्यांचे शिष्य आहेत का? वा लक्षात आलं माझ्या चाल म्हणतानीच कळलं बरं का. फार सुंदर गायलं. सार्या वघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी शरीराची होय माती. मरावं लागतं गर्व करू नका. तसंच आहे महाराज. सकाळी माहिती झालं राघव तुला राजगादीवर बसायचंय आणि संध्याकाळी काही काही म्हणते राघव तुझ्या बापाकडे माझे दोन वर आहेत. पहिल्या वरानं माझ्या मुलाला गादी आणि दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाई. आई बापाचं वचन घेऊन राम प्रभू निघून गेले 14 वर्षाच्या वनवासासाठी. अयोध्या रडायला लागली. घरावरच्या गुड्या खाली झाल्या आणि हंबरडा फोडून अयोध्या रडत असताना म्हणायला लागली सारे मला टाकून गेला रा. एक टाळ वाजव. हे जे गीत आहे फार सुंदर आहे. सारे मला टाकून गेला रा. भावना ऐका. सारे मला टाकून गेला रा. रामा विन जीव व्याकुळ होतो. रामा विन जीव व्याकुळ होतो. नाही जीवासी आरा कसा रे मला टाकून गेला रा. कसा रे मला टाकून गेला रा. कसा रे मला टाकून गेला राम. रामा बिन मज चैन पडे ना. रामा बिन मज चैन पडे ना. सुचत नाही का कसा रे मला टाकून गेला रा. कसा रे मला टाकून गेला रा. 14 वर्षाचा वनवास वल्कल अंगामध्ये धारण केली आणि राजगादीवर बसणारा राघव अयोध्येमध्ये निघून गेला. ऐका, कुणाला आयुष्य वाढून मिळावं, कुणाच्या कुळाला, कुणाला पाहिजे आयुष्य, निघून गेले राम, निघून गेले. आणि राम निघून गेल्यावर एकटे नाही गेले, राम लक्ष्मण सीता गेले. आणि भरत परत आला. ज्याच्यासाठी गादी मागितली का तो परत आला. आणि त्याला माहिती पडलं माझ्या आईनं माझ्या दादाची गादी मला मागितली. देशातला पहिला भाऊ आहे बघा, त्यानं आपल्या आईला श्राप दिला. काही काही चांडाळणी पापिनी हे मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. या देशातल्या आईचं सगळ्यात मोठं दुःख सांगू काय, जेवढ्या माता इथं असल्यात ना, MH 90 MH 95 जुन्या ज्या माथारे आहेत त्यांना विचारा, जुने जे फेट्यावाले माथारे त्यांना विचारा. त्यांच्या जीवनातलं एकच दुःख आहे विष्णू बाबा, जिवंत असताना पोरगा त्यांना आईबाप म्हणायला तयार नाही. मेल्यापेक्षाही जास्त दुःख आहे बरं. मेल्यापेक्षा जास्त दुःख कधी होत? हर बात कुतुम भूलो भले मा बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया है. लाख नहीं ये खाक है सब इस राज को तू मत भूलना. माय बाप निघून गेल्यावर 10 लाख खर्च करू नका पोरांना. साखरे महाराजाचं कीर्तन घरी घेऊन जा. 200 कीर्तन आहेत माझ्या युट्यूबला. असा तालुका नाही जिल्हा नाही तिथं माझं कीर्तन झालं नाही. 25 मे पर्यंतची रात्र माझी रिकामी नाही. रोज 2 कीर्तन. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला. हो, भगतसिंह सांगतो, तानाजी सांगतो, शिवानाभी सांगतो, मुरारबाजी सांगतो, येसाजी सांगतो, हो संत कथा सांगतो, सगळ्या संतांची चरित्र पाठ सांगतो. ऐका, अभिमान नाही सांगत तुम्हाला माझा, पण रोज सांगतो पोरांनो, मायबाप गेल्यावर
5 लाख घालून वर्ष श्राद्ध करण्यापेक्षा तुमची आई जिवंत असताना या दोन हातानं काला करून तिला जीव घाला. चालता येत नसेल ना, या दोन हातानं तिला चालवा. आमच्या भाऊनी ठेवलेला हा कार्यक्रम सफल होईल, त्यांना जन्मदिनाच्या दिवशी आयुष्य वाढून मिळेल. अरे त्यांनी जर कीर्तन ठेवलंय आणि तुम्ही जर ऐकत असाल तर साखरे महाराजाचं एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. तुमचा बाप थकलाय, फेट्यावर आलाय. अरे 1 क्विंटलचं पोतं होतं परभणीच्या मार्केटमध्ये, 50 क्विंटलची ट्रक खाली केली तुमच्या बापानं, फाटलेली बनान घातली, फाटे धोतर बांधून घातलंय, तुम्हाला डॉक्टर महाराज वकील बनवलंय. आज त्या बापाला चालता येत नाही ना, या हातानं चालवा. जेवता येत नाही ना, काला करून जेवू घाला. खरंच सांगतो रे, जिवंत असणाऱ्या मायबापाला तुम्ही जिवंतपणे आई वडील म्हणा, फार आनंद होतो. गेल्यावर काय महाराज त्यांना दिसत नाही, काय माहिती नाही हो. जिवंत असताना करा रे. एक वाक्य सांगू, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा तुम्हाला कधीच होणार नाही. मोठी राजकारणातली माणसं आहेत, महाराष्ट्रभर फिरणारा मी साखरे महाराज आहे. रोज 2 कीर्तनं करतो 2010 पासून. रोज महाराज लोक म्हणतात, काय तुमचा आवाज महाराज, काय तुमचं दिसणं, काय तुम्ही भारी कीर्तन करता. हे तरुणी बाण पोरं रोज इतिहास ऐकतात, जवान ऐकतात माझ्या कीर्तनात. खूप प्रेम करणारी महाराष्ट्रातली मंडळी आहेत. ऐका रे, एवढ्या दिवसाचे कीर्तन करतो पण अजून तुमचा अर्धा परभणी जिल्हा मला माहिती नाही. कधी जग फिरणं होईल महाराज? 20 वर्ष झाले कीर्तन करतो विष्णू महाराज, तरी अजून सगळी गावं माहिती नाहीत महाराष्ट्रातली. कधी तेलंगणा, कधी राजस्थान, कधी दिल्ली. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करायला आपल्याकडे आयुष्य नाही. काशीला जायला 2 लक्ष वेळेला प्रदक्षिणा मारायला आपल्याकडे आयुष्य नाही, वेळ नाही. पण तुम्हाला खरं सांगू, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं तुमच्या पदरात रोज पडेल. काय म्हणता महाराज? हो, काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा मारल्यावर जे पुण्य मिळतं ते पण रोज मिळेल. सांगा महाराज लवकर कशानं मिळतं, कळू द्या आम्हाला. भाऊच्या वाढदिवसाला आलोत ना आम्ही, कळू द्या आमच्या बाबळीकरांना, कळू द्या कशानं मिळतंय पुण्य. ओवी आहे, ओवी श्रीधर स्वामीची ओवी आहे, घरी घेऊन जा. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी. स्वामी म्हणतात पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा घडतील. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. काशीच्या 2 लक्ष प्रदक्षिणा घडतील रोज, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घडतील रोज. सांगा महाराज कधी? ऐका पुढचं वाक्य. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. कधी? एक नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य होय. माय बापे के काशी. अरे आईचं दर्शन घेतलं की एवढं पुण्य महाराज, बापाचं दर्शन घेतलं एवढं पुण्य. गेल्यावर नका करू, श्राप दिला त्यानं. काही काही तुला कधी आई म्हणणार नाही मी. बाज्ञानच निघालं महाराज, डोक्यात प्रकाशच पडला तिच्या, मंथरा निघूनच गेली. हे मंथरीने ग्रास केलं बाप. मंथरा कोण असते माहितीये का? मनाचा स्तर बिघडवणारे. आणि सध्याची कलियुगातली मंथरा म्हणजे मोबाईल. प्रत्येकाच्या हातातच आहे. काही काहीला तरी एक होते, आपल्याला 2-2 आहेत. लय बेकार नाद लागलो महाराज कीर्तनात पाहायला लागलो. गायक गाता गाता पाहायला लागलो. वादक पाखोजाचे वादवीर मांडून पाहायला लागलो. तुम्ही बसले बसले शूटिंग करायला लागले. कीर्तनात व्हॉट्सअप पाहतो आपण, चॅटिंग रे नाम करेन, फेसबुक आणि इन्स्टा स्टोरी नारा लागला. लय नाद लागला. खेड्यात होतीस, शहरात होतीस, काही पोरं जेवण करता करता मोबाईल पाहतात. कधी बायको ताट घेऊन जाते, माती खातात. आमच्या गेवराईला, मी बीडला गेवराईला राहिलाय, आमच्या शेजारी एक डॉक्टर आहे. त्यांच्या घरी एक घटना घडली. घटना अशी घडली, नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. दुसऱ्याच हुकलंच त्याचं, ते घरच गेलं चुक बसा होते. त्याचं चुकलं तो गेला मोबाईलच्या नादात. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना माझा नवरा आहे का. ती मोबाईलच खेळतो, तिचं मैत्रिणीला व्हॉट्सअप चाललं होतं. चॅटिंग बचत गटाचे 3000 उरले, 1500 उरले, 200 कमिशन आलं. ती आपली बोलत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोणी येणार, नवराच येणार. पाण्यास तांब्या भरून दिला. त्याला वाटलं पाण्यास तांब्या आलं म्हणजे आपलंच घर. ती सोफ्यावर बसला, बायको सोफ्यावर, दोघं एकमेकाचे नाहीत पण लागले मोबाईल खेळायला. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे साहेब, जे ओरिजिनल आलतं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे. अय
येड्यार तुझी बायको काय येडे माणसं झाली मार अर अर इतका नाद चांगला आहे का महाराज त्याचा घरातली माणसं ओळखू येणार मार नका नका पोरांनो इतकं त्याच्या नादी लागू नका हा ठीक आहे पाहू नका या मताचा मी नाही मला पण मोबाईल पाहू नका तुम्ही कीर्तन ऐकता त्याच्यावर तुम्हाला संपर्क मिळतो तुमची छोटी मोठी कामं होतात फार गरजेचं आहे ते आता गरजेचं आहे अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये घालायचंच ते आता अन्न वस्त्र निवारण मोबाईल त्याच्यात बंदच नाही त्याचा प्रत्येकाला गरज आहे त्याची कोणी असं नाही म्हणू शकत पण त्याचा वापर किती कराल तुम्ही तुमचे डोळे खराब होतील तुमचं घर खराब होईल जरा सावधान बरं मनाचा स्तर बिघडवतं बरं ते मोबाईल हे तुमचं मन बिघडवतं तुमच्या घरामध्ये तुम्ही मालिका पाहायला लागली तुमचं घरच फोडून टाकतं ना कारण पूर्वी तरी सगळे मिळून मालिका बघायची आता प्रत्येकाच्या हातात वेगवेगळा आहे कालचा भाग राहिला तरी मागं घेता येतो आता उद्याचा आजच पाहता येतो उद्या काम लय महाराज स्पीडनी इंटरनेट वाढलं 5G आलं फार भयानक आहे महाराज जाऊ द्या मनाचा स्तर बिघडवतं तसे त्या मंथरा निघून गेली तिच्या डोक्यातून श्रापच तसा दिला मानणार नाही आणि भरतानं निर्णय घेतला ही गादी माझी नाही हे सिंहासन माझं नाही ही गादी माझ्या दादाची आहे देशातला पहिला भाऊ आहे बघा मिळून सुद्धा घेत नाही महाराज नाही तर आपला भरत नदीकून वाटणी घेतो डोंगराकडले आपल्याला देतो आपला भरत लय भारी आहे परभणीचा बंगला त्याला घेतो बाबळीचं पडलेलं घर आपल्या वाट्याला अंगठणी लावतो काय भरत आमचा असा भरत नको रे आम्हाला कोणत्या भरताला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे गादी घेऊन निघाला भरत चला रे अपने भैया को मना भरत चला रे अपने राजा को मना राजा को मनाने भैया को मनाने भैया को मनाने राजा को मनाने भगत चला रे प्रभु दर्शन पा भरत निघालो गादी घेऊनच निघाला राजगादी घेऊन निघाला प्रभु रामचंद्र वनवासात रामचंद्राला गादी घेऊन गेला प्रभु ही गादी तुमची हे सिंहासन तुमचं मला माफ करा काय चुकलंय त्याचं माफी मागायला गादी घेऊन गेला परत चला परत चला परत चला मग राम प्रभू परत आले नाही महाराज उलट राम प्रभूनं त्या भरताला जाग केलं त्याच्यासहित आपल्याला जाग केलं बरं का त्या राम प्रभूनं भरताला सांगितलं भरत असं रडू नको असं दुःख करू नको ऐक दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा हे भरत या जगात कुणीच कोणाच्या दोषाला कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याचे त्याचे प्रयत्न असतात बाबा असं दुःख करू नको माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा भरत लक्षात ठेव दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही एक एक माथार होण्यातून कोणी चुकत नाही काही काही लोकांना फोटो काढायचा लय नाद असे भारी भारी फोटो काढणार घरात लावणार घरात मोठे मोठे फोटो घरात लावणार आणि मग माथार झाल्यावर त्याच्याकडे बघणार असाच होतो मी काय होतास तू काय झालास खोबऱ्याची वाटी झालेली असते नाकतोंडातून शेंबूड येतो आणि मग ते पहिलं असं होतं की नाही म्हातारं होण्यातून कुणी चुकत नाही नाहीच म्हातारे झाले तर मरणातून कुणी चुकत नाही काय गोड हो जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात हे भरत कायम ध्यानात ठेवा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा। भरत एखाद वणक परभणी जिल्ह्यातून नदी नदीनं पूर्णेच्या वाटेनं गोदावरीला जातं, एखाद वणक तिकून पलीकडच्या तेलंगणातून त्या बासरला मिळतं आणि गोदावरीच्या पात्रातून दोन वणके समुद्रामध्ये जातात। दोन वोंड क्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ। क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। दोष ना कुणाचा, जा अयोध्येत हो तू राजा। अयोध्येचा राजा बन, मी 14 वर्ष वनवासी राहतो, 14 वर्षाचा वनवास मला मिळालाय। राम प्रभू भरताला जाग करतात आणि अयोध्येला पाठवतात। कोणाला आयुष्य वाढून मिळावं, ज्यांनी असं जाग केलंय, अकल्प आयुष्य व्हावे भावे तया कुळा। माझ्या भरताच्या कुळाला मिळावं, रामाच्या कुळाला मिळावं, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कुळाला मिळावं, भगतसिंहाच्या कुळाला मिळावं, अकल्पायुष्य भावे तया कुळा। आज या भाऊंच्या जन्मदिवसाचा प्रत्यर्थ जो आपण कीर्तनाचा सोहळा आयोजित केला, ज्यांच्या मार्गदर्शनातून, ज्यांच्या आशीर्वादातून, ज्यांनी योगदान दिलंय, आपल्या परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू बॉस, ज्यांना आपण म्हणतो बॉस म्हटलं की महाराष्ट्र ओळखतो, आणि वारकरी बॉस आहेत महाराष्ट्र, पंढरीची वारी करणे आमच्या सर्व कीर्तनकाराचे गायक वादकाचे आवडते बॉस आहेत ते। नाही तर बॉस म्हटल्यावर माणूस घाबरतो, पण बॉस म्हटलं परभणीचे की लोक जवळ येतात महाराज। त्याचं एकमेव कारण बंडू बॉससारखा खासदार नाही महाराज। बघा एवढे लोक गेले बाजूला पण बॉस नाही गेले महाराज, जोरात टाळी, याला एकनिष्ठ म्हणतात बघा। आणि त्याचा परिणाम ते आता उपनेते झाले, जोरात टाळी वाजवा बरं का। आता उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं उपनेतेपद कोणाकडे, तर आमच्या बंडू बॉसकडे। बघा आणखी जोरात टाळी वाजवा, हो असा माणूस आपल्याला मिळाला आणि आशिष साहेब आपल्याला प्रत्येक वर्षी मिळाले पाहिजेत, म्हणून आपलं मतदान सोडूच नका, सोडायचंच नाही बुवा, एवढा गोड माणूस मिळाला वारी करणारा। अहो त्यांच्या सौभाग्य होती माझी बहीण आहे क्रांतीताई, अहो रोज हरिपाठ करणारी माऊली, हो रोज हरिपाठ करणारी माऊली। पण त्या खासदाराला हरिपाठ माहिती आहे बा जगात, मला तर नाही पाहतो अजून माहिती हो। पण खरंच महाराज वारकरी जीवन काय असावं, वारकरी जेवल्याशिवाय घरातून जात नाही, काकड्याला महिनाभर काकडा आहे बंडोबाच्या घरी महाराज। अरे रे रे, अशी भक्ती करणारे माणसं खूप कमी आहेत महाराज। साहेब आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, खूप लोकांचं पाहायचं असतं, मोठा जिल्हा आहे आपला। मी मागं साहेबांच्या नवरात्र उत्सवाचा राजे संभाजी मित्रमंडळाचा त्यांचा जुना साप्ताह आहे आत्ताच आलो होतो, साहेब थोडे आजारी होते ज्या वेळेला बंडोबासकडे गेलो ना, व आजारी असताना सुद्धा भेटलेच ते मला, बसलो त्यांच्याजवळ। सप्ताह किती दिवसाचा आहे, काय कथा झाली महाराज ती प्रदीप मिश्राची, अरे रे रे रे
कुठून लोक यायची, माझं कीर्तन होतं बंडोबास एकदा इकडं, मला 9 तास लागले कीर्तनाला, एरवी 1.5 तासातच येतो मी परभणीला, जेच पाथरीपासून बंद होतं म्हणता कुंकुण लोकच यायची भाऊ, एवढी लोक पुण्याला कथा झाली आता त्या मिश्रा साहेबांची, पण कोणी नव्हतं महाराज, पण बॉसने कथा ठेवली. अरे रे रे, काय कोथेला लोक महाराज. त्याचं एकमेव कारण, जनमानसातला लोकनेता म्हणजे आमचे बंडूबू आहेत बघा. फार गरिबासाठी काम केलेलं आहे, समाजासाठी 10 वर्षापासून आपलं जीवन दिलेलं आहे, आणि गोड आहे महाराज, वारकरी जीवन आहे, अगदी सुंदर जीवन आहे. आणि त्यांच्या हातून अशी माणसं घडलेली आहे जी भाऊंसारखी. त्यांचा जन्मदिन आपण करतो, साहेबांचं आगमन झालं बॉसचं, बॉसना धन्यवाद देतो, त्यांनाही खूप आयुष्य मिळावं, त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडावी, असाच त्यांच्या हातून परभणी जिल्ह्याचा विकास व्हावा. जालन्यापर्यंत, परतूरपर्यंत आमच्या ड्रायव्हरचं सुद्धा मतदानी भाऊला बॉसला, ड्रायव्हरचं माझे, म्हणजे इथपर्यंत त्यांचा मतदारसंघ आहे, आणि त्या मतदारसंघातून प्रत्येक माणसाच्या हृदया मनसामध्ये गेलेले म्हणजे बंडोबास आज आगमन आहे. खूप वेळापासून आपण त्यांची वाट पाहत होतो, 5-6 उदाहरणं आपण पाहिली, आपली वेळ संपत आली. या लोकांना आपण जास्त वेळ बसून नाही ठेवलं पाहिजे. मी पोखरणीला धोंडे जेवणाचे किती कीर्तन, 18-19 कीर्तन महिन्यात, एक महिनाभर कीर्तन धोंड्याच्या महिन्यात बॉसने ठेवली होती महाराज. मोठे मोठे नामांकित कीर्तनकार, गायक, वादक, सगळ्यांना स्वतःची दक्षिण आहे. काय महाराज जीवन आहे. नागदी सर्व वारकऱ्यावर प्रेम करणारे, समाज मनामध्ये अधिराज्य गाजवणारे बंडूबॉस आपल्याकडे आले. आणखी एकदा जोरात टाळी त्यांच्यासाठी वाजवा, आणि आपण पुढे जाऊ. कुणाला मिळालं पाहिजे आयुष्य, खूप कथा सांग. एवढी 5 मिनिटं आता बॉस आले म्हणून ऐका, त्यांना पण माझं कळायला पाहिजे महाराज नेमका काय सांगतो. आता आले तर बॉस म्हणून एक 5 मिनिटं घेतो, तुमचे झाले, जास्त वेळ नाही घेत, मला माहिती आहे जन्मदिवस. 5 मिनिटं ऐका काय झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर एक संकट आलं. हो, संकटाचं नाव होतं सिद्धीज्वर. पोरांनो ऐका, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, बहिरजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, मुसलमान, ब्राह्मण सगळ्या समाजाला धरून राजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. एक एक मावळा गड आणत होता. गडाची संख्या आता 10 झाली, मावळ्याचे तुकडे हजारावर गेली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, असा सह्याद्रीच्या कड्याकपरातून आवाज घुमला. शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, महाराष्ट्र म्हणायला लागला. आनंदी आनंद झाला. कुणाला आयुष्य वाढून मिळावा फार लक्ष देऊन ऐका. आणि राजावरती संकट आलं बॉसे, संकट होतं सिद्धीज्वर नावाचं, आत्तापर्यंत एवढं मोठं आलं नव्हतं. वेढा पडला 42,000 आणि गडावरती 1200 मावळे होते. एवढी कथा घरी घेऊन जा. आमच्या भाऊनी ठेवलेलं त्यांचा जन्मदिन, आपल्या गावातल्या सरपंचांनी, उपसरपंचांनी, तुम्ही तरुणांनी केलेली मदत, माझा कीर्तनाचा सोहळा सफल होईल हा कार्यक्रम त्यांना आयुष्य वाढून देईल. 2 तासापासून ऐकताय ना, एवढे 5 मिनिटं ऐका, डोळ्याला आसूच्या धारा येतील तुमच्या. अरे कुणाला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे ऐका. गडावरती 1200 मावळे होते, गड सोडणं काळाची गरज होती, आता गड कसा सोडायचा, कारण आत्तापर्यंत एवढे मोठे 42,000 कधी आलेच नव्हते. आता काय करावं, धो धो पाऊस पडायला लागला. आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की गडावून 2 पालख्या काढायच्या. कशा काढायच्या, एका पालखीमध्ये राजाला बसवायचं आणि एका पालखीमध्ये राजांसारखा पोरगा बसवायचा. 2 बाजूला 2 पालख्या जातील, आणि 1 पालखी बाजीप्रभू घेऊन राजांना विशाळगडावर जातील, आणि 1 पालखीला प्रतापराव गुजर 400 मावळे घेऊन त्या सिद्धीच्या शामेण्यात जातील, आणि 400 मावळे गडाचं रक्षण करतील. काय बुद्धिमत्ता आहे. 1200 मावळ्याचं डोकं लावलं, सगळी तयारी झाली बॉस, पण आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा. आणि गडावर एकच पोरगा होता, त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता, प्रतापगडाच्या पायथ्याला नेमापूर नावाचं गाव आहे कोकणामध्ये, त्या गावचा तो पोरगा होता. राजांच्या लक्षातही आला, पण 2 वर्ष झाले ते त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं मी जर याला पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू, याच्या बायकोचं कुंकू कसं पुसू. राजे म्हटले नाही त्याला. 2-3 तासानं बातमी पडली पोराच्या कानावर, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे, आणि त्याच्यामुळं सगळं नियोजन राहिलंय. आणि राजे जर गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात, मीच राजांसारखा आहे. पोरगा राजांकडे गेला, नीट ऐका इतिहास. पोरगा राजांच्या महलात गेला आणि शिवा नाव्यानं राजाला मुजरा केला. राजा घ्या मुजरा. राजा म्हटले कशासाठी रे शिवा मुजरा. पोरगा म्हटला राजा तुमच्या डोक्यावरचा जो मुकुट आहे ना माझ्या डोक्यावर घाला. राजा तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या, तुमच्या कमरेचा शेला मला बांधायला द्या, तुमची भवा आणि तलवार मला लावायला द्या. आणि ओ राजा तुमची तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज मला लावायला द्या. मी बसतो राजा या पालखीत आणि मी जातो राजा सिद्धीच्या शामी. आणि राजा म्हटल्या अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नावसुद्धा मिळेल.
पण हे घालून लावून जिथं जायचं ना राजा तिथनं परत नाही यायचं. ए शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटलं मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राजा तर शिवा नावी म्हणून मरण, पण राजा तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल राजा. राजा द्या ना मुगुट, कुठून आणले असतील हो राजांनी पोरही काय मित्र. अरे पोरांनो असा मित्र बनवा, असा मित्र पाहिजे आपल्याला, कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे नका बघू, काय प्रेम असेल. एक नावी समाजाचा पोरगा, राजाने त्याला मुगुट चढवला, कपडे घातले, तलवार लावली, सगळी कथा सांगायला वेळ नाही. दोन बाजूला दोन पालख्या निघाल्या, वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर, वेडा 10 पावलावर, आता वेढ्यातच पाऊल घुसला. हरण महादेव, जय भवानी, जय शिवाजी. राजा पळाला, राजा पळाला, राजा पळाला, हुजूर दगा. राजाच्या कानावर बातमी आली, हा कोण आहे? राजांच्या वेशातला दुसरा कोणीतरी आहे. 3 तलवारी बाहेर पडल्या, एक सिद्धी जोहर, एक सिद्धी मसूद आणि एक फाजल खान, आणि 3 तलवारीनं शिवा नाव्याची कत्तल झाली. नीट ऐका, ऊसाच्या कांड्यासारखी त्याची हातं कापली, ऊसाच्या कांड्यासारखी त्याची पाय कापली, त्याच्या पोटाचे 4 भाग केले, तलवारीच्या टोकानं त्या शिवाचे डोळे बाजूला काढले, मस्तकाचे 5 तुकडे केले त्याच्या. 6 महिन्याचा राग एकट्या शिवावर निघाला. माझ्याकडे बोला, थोडासा मोबाईल बाजूला ठेवा, ऐका. आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून एका गोणीमध्ये ते मांस भरलं. ऐका रे पोरांनो, त्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी राजांच्या गडावर ते शिवा नाव्याची गोणी आली तर राजांना वाटलं, एवढ्या मोठ्या संकटातून माझा मित्र वाचला. राजे धावतच गेले पाहिला, पाहतात तर गोणी आहे, गोणीमध्ये काय आहे. त्या गोणीची गाठ सोडल्याबरोबर आपल्या जीवलग मित्राच्या अंगाचे बारीक बारीक तुकडे पाहिले. स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलं होतं, राजांनी रडले नव्हते. अफजल खान आला, रडले नव्हते. स्वराज्य निर्माण करताना कधीच रडले नव्हते. पण जीवाचा जीवलग मित्र फक्त माझ्यासारखा दिसत होता एवढाच याचा गुन्हा. त्याचे हातपाय तोडलेले पाहिले आणि हंबरडा फोडून राजे रडायला लागले. बांधिल्या ता फुटला से पाट, बांधिल्या तळ्याचा वो फुटला से पाट. ओघ बारा वाता ओघ बारा, ओघ बारा वाटा, ओघ बारा वाटा, ओघ बारा वाटा रे, ओघ बारा, ओघ बारा वाटा. हंबरडा फडून राजे रडायला लागले. अरे ऐका रे, राजे रडत असताना राजांचे डोळे प्रतापराव गुजराने पुसले. रडू नका राज, त्याची माती गडावर केली बरं का, त्याच्या आईला माहिती नाही अजून, त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही अजून. जरा ऐका इतिहास, कोणाला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे, कोणत्या आईला, कोणत्या बापाला, कोणत्या माणसाला कीर्तन सफल होईल, माझं प्रवास सुखाचा होईल, आमच्या भाऊंचा जन्मदिवस आनंदात साजरा होईल, एक वर्षभर तुम्ही विसरणार नाही. काय ते साखरे महाराज कीर्तन करून गेले घरी, ऐका. त्याची माती गडावर केली पोरांनो, त्याचं दशक्रियाविधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं. 20 दिवस गेले आणि 20 दिवसानं राजानं नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावामध्ये येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहेत. वाऱ्यासारखी बातमी आली, ओ राजा येणार, राजा येणार. एखाद्या सामान्याच्या घरी आमचे बंडोबस्त जाणार म्हटल्यावर किती आनंद होतो ना. जाणारी माणसं आहेत महाराज ते, हो काही माणसं नाही जात. बॉस कुणाच्याही सुखदुःखात येत कायम फिरती वरजे. जी माणसं मोठी असतात, ज्यांनी 10-10 वर्ष सत्ता उपभोगलेली असते, आणि त्यांच्याकडे पाहून जर आपलं एखादं छोटंसं काम होणार असेल आणि ते जर आपल्या घरी आले ना तर आनंदानं मन भरून जातं. राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार, आईला दुसरं काय हो. राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. त्या आईनं घर सारून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, हो घरामध्ये सुगंधी द्रव्य टाकले, ऐका माझं, पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला जुना काळ. हो राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. 6 महिने झाले पोरगा पाहिला नाही. हो ठेवून इथली 9 वार साडी काढली आणि आपल्या शिव सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, मालक येणार आहे तुमचे, 6 महिने झाले.
सहा महिन्यानं नवरा पाहायला मिळणार म्हणून त्या पोरीनं ती साडी नेसली. विष्णू महाराज कपाळभर कुंकू लावलं, पोरगी दरवाज्यामध्ये उभी राहिली, कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं. गरीबाची पोर राजांची आरती करायची, मालकाची आज्ञा करायची म्हणून ती उभी राहिली. सहा महिन्यानं नवरा पाहायला मिळणार आहे, दरवाजात उभी राहिली. राजे दुःखाची बातमी सांगायला येणार म्हणून 10 घोडेस्वार घेऊन आले. राजांना पाहून चकित झालं गाव, एवढे कसे कमी मावळे आले, कुणाच्या मनात आशंकता आली. जय भवानी हर हर महादेव असा आवाज झाला. राजा तर मराठ्याच्या आळीला, राजा तर धनगराच्या आळीला, राजा तर नाव्याच्या आळीला, राजा तर अशा बातम्या मिळायच्या. राजे त्या पुरीच्या दरवाज्यात आले, माझ्याकडे बघा, त्या पुरीनं असं कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं आणि राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून पुढे सरकली. तर तेवढ्याच दरवाज्यातून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना, ओ सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. मी माग पाहिलं, आवाज तर माझ्या सासूचा आहे जिनं साडी दिली, जिनं मला मेकअप करायला लावला. सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पोरगी पाय आपटत घरामध्ये निघून गेली. दुसऱ्या पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कामलीर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या देण्याची पद्धत होती आमच्या महाराष्ट्रात. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला. पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारलाय, का त्या पोरीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, वाळू द्यायचं की ओ आई, का तिचा अपमान केला एवढ्या लोकात. तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. अहो राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. अहो राजा ती शिवाची बायको आहे, काय झालं मग. त्या आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्यान गुळच खाली पडला. अजून सांगितलंच नाही मी या आईला की तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला. या आईला कसं कळलं. आई म्हटली, राज जगाला फसवताल जाणता राजे तुम्ही, एका आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही, मराठ्याच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही, तुम्ही नाव्याच्या आळीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. आज माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर तुमच्या आधी गावात आला असता, राज सगळ्या गावात नाचला असता आणि सगळ्या गावात नाचून म्हणलं असतं, आई राजा आलंय राज, आई राजा आलंय ग राज, आई राजा आलंय राज, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय ग, नाचून सगळ्या गावात म्हटलं असतं. ज्या आरती तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही. हंबरडा फोडून सगळं घर रडायला लागलं. बायकोच्या बांगड्या फोडण्यात आल्या, कुंकू बाजूला करण्यात आलं आणि तेवढ्यामध्ये राजांनी काही सोनं आणि चांदी आणली होती. 10-5 ताट बंडोबस्त त्या सगळ्या सेवेकरांनी त्या शिवाच्या घरामध्ये आणून ठेवले. कुणाला आयुष्य वाढून मिळावं ऐका. जशी ताटं आली तर ती आई म्हटली, राजा नको तुमचं हे सोनं मला, राजा नको तुमची ही चांदी मला. राजा म्हटले, असू द्या, तुमच्या पोरगा माझ्यासारखा दिसत होता एवढाच त्याचा गुन्हा, माझ्यासाठी गेला, राहू द्या. नाही आई, हे तुमचं घेऊन जरा तुमच्या स्वराज्याला कामी आण, मला नको राजे. राजा म्हटले, मग काय देऊ आई तुम्हाला, ऐका बरं, कुणाला आयुष्य वाढून मिळालं पाहिजे. आई म्हटली, राजा मी मागेल ते देताल तुम्ही, मागून तर बघा. म्हटली आई, तुम्ही माझा श्वास मागितला तरी देईल, बोला काय देऊ. ऐका पोरांनो, ती आई म्हणते, राजा मला एकच द्या. आत्तापर्यंत प्रत्येक भाऊबीजेला, पाडव्याला, दिवाळीला, शिमग्याला, बैलपोळ्याला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला राजा, मला एकच द्या राजा. इथून पुढं प्रत्येक सणाला तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले. राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत प्रत्येक सणाला तुमच्या घरची पोळी खायला येईल. तर आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय. ऐका रे, पोरगा गेल्यावर सुद्धा शिवाजी राजाला पोरगा म्हणते आई आशाला मिळालं पाहिजे ना. आयुष्य अकल्प आयुष्य भावे अकल्प आयुष्य भावे सकळा.
शरणावर आपले 2:15 वाजले, आपण 7 उभं राहिलो, बरोबर 2:15 तास मी कीर्तन केलं. आता बॉस यायचे होते, नाही तर मी 9 संपवणारा महाराज. 1 इकडं तिकडं मला जमत नाही, वेळेला येणारा वेळेला संपवणारा. पण आता बंडोबास यायचे होते. अनंत काम या मंडळीच्या मागं असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या गावचं भूषण, आपले सगळ्यांचे आवडते भाऊ प्रसिद्ध आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिले, जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे ते सभापती झाले. शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत बंडोबाच्या आदेशानं म्हणा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या गावचं हे रत्न उदयाला आलं. कष्टातून त्यांनी भरारी घेतली. काम करत करत गावाचा विकास, फार कमी गावं आहेत अशी, फार कमी माणसं आहेत अशी की जी गावासाठी ध्येयासाठी झटत असतात, आणि अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. म्हणून तर एवढं गाव एका विचाराचं झालंय. आज एवढा समाज इथं कीर्तनाला आला, व त्यांच्या या जन्मदिनी अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं आपण खूप कथा पाहिल्या. किती कथा शिकवल्या मी तुम्हाला, नाना प्रकारच्या, भगतसिंहाची काय, रामचंद्राची काय, भरताची काय, शिवानाव्याची काय, किती कथा. याच्यातली एक जरी शिकला तरी कीर्तन सफल होईल, एवढ्या गोड कथा आपण पाहिल्या. कीर्तन घरी घेऊन जा. बॉसचं आगमन झालं आणि परिवार गोड आहे, बंडोबाच्या छत्रछायेखाली आहे, आणि आपल्या भागाचं वैभव ही मंडळी आहे. त्यांना आयुष्य नक्की मिळालं पाहिजे, समाजाचं काम करतायत ना. 1-5 फक्त उठू नका कुण्या, त्यांना जाऊ द्या, काही काम असेल तर महिलांना. पण तुम्ही जे माझे 1-5 एवढा मोठा कार्यक्रम बघा, थांबा सर्वांना, थांबा सर्वांना, जाऊ महिला मंडळ पण थांबा, त्यांना जाऊ द्या, 2-4 देताना काहीतरी महत्वाचं आहे. पण ऐका, हे बाकीचे जे आहेत तुम्ही 1-5 उठायचे. बघा मी 9:15 संपवलंय, 9:30 पर्यंत सगळं संपेल आपलं. त्यांच्याबद्दल बोलायचं, बॉसचं मनोगत ऐकायचे. एवढा गावाचा विकास झालाय, एवढं चांगलं काम, प्रत्येकाच्या घराघरात नळ योजना आहे महाराज. हो, चांगल्या चांगल्या शहरांनी नाही रे अजून अशी नळ योजना बंडोबाच्या माध्यमातून आमची भाऊ जर आपल्या गावाला आणतात तर त्यांच्या जन्मदिनाला आपण थोडा वेळ द्या. व आज त्यांना खरंच खूप आयुष्य मिळालं पाहिजे. बरं एक सांगू का, आयुष्य कशानं मिळतं? बरं आयुष्य भजनानं मिळतं, तुम्ही चांगलं सत्कार्य केल्यानं मिळतं. पंढरीची वारी करणार बॉस तर करतात, भाऊ बी करतात, दोघेही पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत भजन. अरे रे, वारीसारखं जगात काही नाही महाराज, किती गोड भजन असतं महाराज. श्री ज्ञानदेव काम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. एकदा सगळ्यांनी दोन आपल्या भाऊला आयुष्य बंडोबाचं जीवन प्रफुल्लित व्हावं, पुढच्या वर्षीचं आलेलं इलेक्शन बॉसलाच मिळावं, ते पुन्हा एकदा आपले बॉस व्हावे. ऐका, आपली मनोकामना त्यांच्या पाठीशी असावी. आपलं भजन आपलं पुण्य वाढवतं, भजन आपली वाणी शुद्ध करतं, भजन आपल्या जीवनाला समृद्ध बनवतं. म्हणून सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबाराया माझा आम्ही नंतर घेतो. तुम्ही बोला. माननीय संजय भाऊ जाधव साहेब यांचं तर आपण महाराज अगोदरच आपण त्यांची प्रतीक्षा करत होतो, परंतु त्यांनी आम्हाला वेळ दिला तर 8 कीर्तनाला सुरुवात होईल. पण आपल्या वेळेवर तुम्ही 7 सुरुवात केली, त्यांना कमी वेळाचा सर्व श्रवण आपण केलेलंच आहे. ज्यांचा अभिष्टन चिंतन सोहळा आहे ते परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख आणि आमच्या गावचे विकास प्रमुख, ज्यांच्या माध्यमातून
ज्या गावाचा चिखल बाहेर गेला आणि सिमेंट आणि कॉन्क्रीट सारखे सुसज्ज रस्ते आणि एक विकसित गावाचा चेहरा त्यांच्या माध्यमातून मिळाला आणि म्हणून आमच्या सर्व युवकांच्या प्रयत्नातून आम्ही दरवर्षी कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम करत असतो. खरं पाहिलं तर काही नेत्यांच्या वाढदिवसाला गौतमी पाटील असे तुम्ही म्हणले तसं काही कार्यक्रम लोक घेतात, फक्त त्यांना माणसं जमवायचे असतात. परंतु आमच्या गावात संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही माणसं जमवण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही अनेक अशा वर्षापासून या परिश्रम आमचा साफल्यपण्य होत आहे आणि खास करून माननीय संजयजी जाधव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते चालणारे आहोत आणि यानंतर माननीय संजयजी जाधव साहेब शुभेच्छापर साहेबांना शुभेच्छा देणार आहेत. मी माननीय खासदार साहेबांना विनंती करतो की आपण अनिराव साहेबांना शुभेच्छा द्याविण्यासाठी समोर यावं. बाबळीचं वैभव नाही ते ह्या पंचक्रोशीचं वैभव आहे ते. आमचे प्रिय मित्र आदरणीय श्री गंगाप्रसादजी आनेराव यांचं आज अभिष्टचिंतन सोहळा काल होतं, पण त्या निमित्तानं आज या ठिकाणी हरिभक्तपारायण कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांच्या वाणीतून पूर्ण ह्या पंचक्रोशीतील नागरिकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम महाराजांनी या ठिकाणी केलं आहे. त्यासाठी जमलेला सर्व भाविक भक्त गुणीजन वादक गायक सगळ्यांचं ह्या ठिकाणी मनपूर्वक आवेदक अभिनंदन करतो. शेवटी गंगाप्रसाद आनेराव म्हणलं की एक चळवळ आहे ती, आम्ही आजपासून नाही बघत, आम्ही लहानपणापासून सोबत आहेत. नाही म्हणलं तरी आज जवळजवळ 35 वरी आम्ही सोबत काम करतो महाराज. आणि तेव्हापासून म्हणजे तेव्हा शिवसेनेचं आमच्याकडे काहीच नव्हतं, तेव्हापासून आम्ही सोबत काम करतो. चांगल्या वाईट प्रसंगामध्ये एकदा इथं दंगल झाली, त्या दंगलीमध्ये त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं. आणि म्हणून अशा निष्ठेनं काम करणाऱ्या लोकांची किंमत समाधान केली पाहिजे आणि निश्चित त्याशिवाय पर्याय नाही. शेवटी हल्लीचं राजकारण सगळं तुम्हालाही माहिती आहे महाराज, पैशाच्या भोवती फिरायला लागलं आहे, त्यामुळं निष्ठेनं काम करणाऱ्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि निष्ठेनं काम करणाऱ्याची किंमत बी होईना झाली आहे. झेलाराम लोक आगपुढी झाली की लगेच त्याची पोळी साधली की निष्ठावून काम करायला वाटायला, त्याला मी एवढं निष्ठेनं काम करून माझा जर सन्मान होत नसेल मग काय बंद पडले करण्याहून, मग आपलं नीट दारधार गावून वावरत अशी मानसिकता सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याची सुद्धा झाली. म्हणून आता समाजामध्ये लोकांचा विश्वास, आपलं घर भलं, आपण भलं, आपलं काम भलं, आपला धंदावाला, अशी मानसिकता कार्यकर्त्याची सुद्धा झाली आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीचा सामना करून आम्ही काय गंगाप्रसाद आनेराव असो, आम्ही असो, तर भगवानराव असतील, आम्ही जेवढे बी मंडळी आहे, आम्ही कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसलेली माणसं, पण एका विचारानं आम्ही एका जागी बसलेले, एका विचारानं आम्ही समाजात काम करत आलो आणि त्याचीच फलश्रुती आज आम्ही या सगळ्या मोठ्या मोठ्या पदावर आम्ही काम करण्याची आम्हाला बाळासाहेबाच्या आणि सर्व ह्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं आम्हाला ह्या ठिकाणी शुभाशीर्वाद भेटले आणि त्यामुळंच आम्हाला हे सगळं वैभव प्राप्त झालं ही सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणून आज गंगाप्रसाद आनेराव यांना मी उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा काढावी. गावाची तर त्यांनी सेवा पूर्ण केलेली आहे, परंतु आणखीनही काही छोट्या मोठ्या गोष्टी काही शिल्लक असतील तर त्या पूर्णत्वाला जाओ. ह्या पंचक्रोशीतच नाही, आता त्याची शिवसेनेचं जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं आहे, जिल्हा परिषदेला आरोग्य आणि शिक्षण विभागाचा सभापती म्हणून काम केलं आहे, आता बाजार समितीला संचालक आहेत, मागच्या वेळेस बी होते, आता बी आहेत, भविष्यात आणखीन कुठं कुठं पदावर बसतील त्याचं आज काय सांगता येते का, पण निश्चित एक चांगलं कार्य त्यांच्या हातून असंच घडत राहावं आणि निश्चित त्यांना चांगल्या प्रकारची संधी भविष्यात मिळेल असे मी एक शिवसेनेचा खासदार म्हणा, शिवसेनेचा उपनेता म्हणा, एका अधिकारवाणीतून मी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन केलं त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. जास्त वेळ घेत नाही, सगळेजण आज भाऊबीज आहे, सगळेजण त्या प्रतीक्षेत आहेत, पण
गंगाप्रसादवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी. फक्त भाऊचा वाढदिवस आहे गंगाप्रसाद भाऊचा, म्हणून सगळी लोक ह्या ठिकाणी सगळं आपलं बाजूला ठेवून आमच्या सहित आलेत. त्यामुळं कमी असतात माणसं ज्याच्यावर प्रेम करतात, सगळ्याला हे भाग्य लाभत नाही. त्यामुळं त्यांना ते लाभलं आहे आणि ते त्याच्या मागं त्यांचं कर्तृत्व आहे आणि कर्तृत्वात माणसालाच ह्या सगळ्या गोष्टी लाभत असतात आणि त्या तुम्हाला लाभल्यात. अशीच आपल्या हातून समाजाची सेवा भविष्यातही घडत राहावी अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आयोजकाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण साहेबांची उपनेतेपदी निवड झाली ती महाराष्ट्रापुरती नव्हे, महाराष्ट्रात निवड झाली आणि मराठवाड्याचं सर्व त्यांच्यावर आता शिवसेनेचा भार आलेला आहे आणि हा भार पेलण्याचं सामर्थ्य फक्त बॉसमध्ये आहे हे जेव्हा नेत्यांना कळालं तेव्हा त्यांची निघती. तरी मी गावकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या स्वागतासाठी बोलवतो आहे. तुमचं सर तुमचं करायचं आहे तर रामकिशन अण्णा पंढरे, साहेबरावजी पंढरे, गजानन भरतराव आणेराव, बालासाहेब गणेशराव आणेराव, राजाभाऊ शिवाजी मुलगीर, श्रीकांत शिवाजीराव आणेराव आणि राजकुमार धोंडीबा आणेराव ज्यांनी नावं घेतली त्यांनी साहेबांचा सत्कारासाठी समोर यायचे कारण या कार्यक्रमाचे सर्व संयोजक तुम्ही आहात. साहेबरावजी पंढरे, गजानन भरतराव आणेराव, बालासाहेब गणेशराव आणेराव, राजाभाऊ शिवाजी मुलगीर, रामकिशन अण्णा पंढरे, श्रीकांत शिवाजी आणेराव, राजकुमार धोंडीबा आणेराव या सर्वांना मी विनंती करतो की साहेबांचं उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल आपल्या बाबळीकरांच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करत आहोत. साहेबांचं यथोचित स्वागत सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आहे तेव्हा आपल्या सर्वांना विनंती. साहेबांचं स्वागत करत आहोत. खरं पाहिलं तर साहेबांचा एक अनुभव आहे की बऱ्याच वर्षापासून ते पंढरीच्या वारीत काम करतात. साहेबांची न चुकता कधी वारी असते आणि खरंच ते पांडुरंगाचे दास आणि वारकऱ्यांचे खास आहेत ज्यांची परभणी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आता या कोरोनाच्या काळात ओळख झालेली की त्यांचं कार्य हे इतिहासाने नोंद घेण्यासारखं कार्य आहे आणि म्हणून त्यांची या उपनेतेपदी निवड झालेली आहे. साहेबांचं कार्य हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारे कार्य आहे आणि साहेबांचं पुन्हा एकदा सर्व गावकरी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे कारण आपल्याला माहीत आहे कुऱ्हाडीचे घाव सोसावी लागतात आणि असे अनेक कुऱ्हाडीचे घाव जन्मापासून ते आत्यापर्यंत खासदार साहेबांनी सोसलेले आहेत म्हणून त्यांचं नाव आज आपण सर्वजण नाव एका विश्वासानं आणि ठामपणे घेतो. त्यांनी बरेच परभणीतले जाळपोळीचे प्रकरणं असतील, परभणी पेटवण्याचे प्रकरणे असतील, जाती दंगली असतील, अशांचा सामना करणारा बॉस कोणी जर असेल तर बंडोबास म्हणून परभणी जिल्ह्यात नाव लिखतं. बंडोबासच्या विकास कामापेक्षा परभणी जिल्ह्यामध्ये लोक सांगतात की बंडोबास असला तर परभणी जिल्हा आहे आणि बंडोबास नसला तर आपल्याला काय म्हणतात ते गाडेवाले पण वागू देतात का नाही अशी भीती लोकांच्या मनात आहे. म्हणून बॉसचं कार्य असं आहे, त्यांच्या कार्याची कीर्त आज आपणच नव्हे तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने घेतलेली आहे आणि खरंच पांडुरंगाचे त्यांच्यावर आशीर्वाद आहे. साहेब तुम्ही म्हटलं ना पुण्याला जो महाराजांची प्रदीपजी शर्मांची जे सभा हे झालेली कथा झालेली आहे महाराजांचं एक असंच आहे की महाराजांच्या कथेत काय विठोबा अवतरला होता की काय की तिथं जनसामान्य माणूस एवढा होता की आलोट गर्दी परभणी जाम झाली. पूर्ण ते चार पाच दिवस परभणी पूर्ण जाम झाली असा आलोट रेकॉर्ड इतिहासाने नोंदवला असं बॉसचं कार्य आहे. आणि आपण धोंड्याच्या महिन्यात बघितलं असेल तर प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक देवस्थानामध्ये फक्त हरिनामाचा जागर ही महिमा फक्त बॉसमध्ये आहे आणि अन्नदानाची तर कला आणि अन्नदानाचा जे त्यांचा हात आहे परभणी जिल्ह्यात त्यांना तोंड नाही. अन्नदानामध्ये तर त्यांच्या नावाला म्हणजे त्यांचं नाव जर घेतलं तर अन्नदान ऑटोमॅटिक येऊन पडतं की काय
अशी त्यांचे प्रत्येक जागामध्ये हे आहे. म्हणून बॉसच्या सर्व कार्यांना आपण सदिच्छा देतोय. आणि यानंतर ज्यांचं सत्कारमूर्ती आहेत, मी सत्कारमूर्ती म्हणजे आजच्या वाढदिवसाचं ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत, माननीय गंगा प्रसाद भाऊ अनेराव, मी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं आपला सत्कार करण्यासाठी. मी गावातील प्रतिनिधी बोलवतो, पंढरे परिवारातील 2 सदस्य, मुलगीर परिवारातील 2 सदस्य, उघडे परिवारातील 2 सदस्य, अनेराव परिवारातील 2 सदस्य, कुबडे परिवारातील 1 सदस्य, या सर्वांना मी विनंती करतो की आपण मागणे देग तुझ प्रति आहे आता उदार तू होई मजठे पायस संताची दास निर्वी हेची मजदी आणि तुझे ज्ञान देव तुका मोजून 5 मिनिट जो महत्वाचा दिवस आहे त्यांचा जन्म.